आज पौरसाठ विषयांबद्दल मी थोडं सांगेन, नंतर आपण मॅम बोलायला सुरुवात करतील. सगळ्यांचं सगळ्यात आधी पौरसाठ विषयांतर्फे घेतला जाणारा स्प्रेडिंग नॉलेज या ऍक्टिव्हिटीतर्फे किंवा उपक्रमाद्वारे मी सगळ्यांचं, सगळ्या श्रोत्यांचं, मॅमचं आणि जे जे मान्यवर आज उपस्थित आहे सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. आजचं हे 30वं सेशन, लॉकडाऊनमध्ये आपण सेशन्स घ्यायला सुरुवात केली होती. पौरसाठ विजन इज प्रोडक्शन हाऊस, 30 वर्ष जुनी ही कंपनी आहे आणि साधारणपणे यांनी अनेक मालिका, टेलिफिल्म्स आणि ऍड फिल्म्स निर्मिती केली आहे. स्प्रेडिंग नॉलेज ही संस्था जी आहे ही 2012 साली एक साधा ग्रुप म्हणून चालू झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या अनेक काही वर्कशॉप आणि सर्टिफिकेट कोर्स घेतले जातात. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण खास लोकांसाठी म्हणून कुठलंही मानधन न घेता एक ऍक्टिव्हिटी सुरू केली होती आणि याद्वारे काही वेगवेगळ्या विषयांवरती, कुठल्याही विषयांचं मंथन न ठेवता, वेगवेगळ्या अशा विषयांना स्पर्श करत आपण वेबिनार्स घेत आहोत. तर आजचं जे वेबिनार आहे 30वा वेबिनार आहे आणि मला वाटतं हे खूप महत्वाचं वेबिनार आहे आजचं दृष्टीने बघता. तर ते सुरू करण्याच्या आधी मला फक्त आभार ऍक्च्युली शेवटी प्रकट करतात, पण ही जी मंडळी यांचं मी बोलू इच्छितो, 2-3 नावं आहेत, त्यांच्याशिवाय वेबिनार शक्य नसतं आलं. ते म्हणजे सगळ्यात आधी चेतन रिसगुड सर, मुक्ता चैतन्य मॅडम, या हे दोन जण आहेत, त्यांना मी त्यांचा आभार मानतो, त्यांच्यामुळे आजचं वेबिनार जे आहे ते शक्य झालं. मॅम तर आपल्याबरोबर आहेतच, आणि त्याचबरोबर रोहित विनेरकर हा जो वेबिनार आहे आपला रेकॉर्ड करतो, हा स्वतः हे एडिटर असून त्याचं एक स्वतःचं सीसॉ प्रोडक्शन हे चॅनल आहे ज्यातर्फे राजकीय कंटेंट, कविता, लघुपट, व्याख्याने सादर केले जातात. तर सगळ्यांनी त्यांचं चॅनल सबस्क्राईब करावं ही एक सगळ्यांना विनंती. आजच्या सेशन बद्दल म्हणायचं आलं की सध्याचा काळ बघितला तर इंटरनेट पासून कोणी दूर जाऊ शकत नाही. इंटरनेट हा मानवी जीवनाचा, आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग झालेला आहे, पण तो वापरताना अनेक गोष्टी असतात त्याची आपण काळजी घेत नाही किंवा अनावधाने आपण काळजी घेऊ शकत नाही. तर अशा वेळेला बराचसा आपला डेटा चोरी होऊ शकतो किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात त्याचं पर्यावरण मोठ्या नुकसानामध्ये होऊ शकतो. आणि आत्ताच हे पिरियड बघता की अनेक ॲपवर बंदी घातली आहे किंवा सध्या तर डेटा चोरीचं प्रमाण वगैरे सगळं बघता, हे सेशन खूप महत्त्वपूर्ण होतं आणि त्यामुळे वैशाली भागवत मॅडम आहेत, त्यांच्या सहयोगातून आजचं सेशन त्यांच्यामुळे शक्य होत आहे, त्यासाठी आपण ठेवलं. मी फक्त 2 मिनिटांमध्ये वैशाली मॅम आहेत त्यांची ओळख करून देतो आणि आजचं सेशन आपण सुरुवात करूया. आजच्या सेशनचं नाव आपल्याला माहितीच आहे, सायबर सेफ्टी आणि आपण. ॲडवोकेट वैशाली भागवत जे आहेत त्यांनी बॅचलर्स केले कॉम्प्युटर सायन्समधनं, नंतर त्यांनी लॉ केलं होतं पुणे युनिव्हर्सिटीमधनं, तसेच युनायटेड किंगडममधील क्रॅनफील्ड युनिव्हर्सिटीमधून सायबर सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेशनमधून पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी केलं आहे. तसेच ब्रिटिश हाय कमिशनकडून दिली जाणारी TCS चिवनिंग स्कॉलर्स इन सायबर डिफेन्स ही स्कॉलरशिप देखील त्यांना मिळाली आहे. 50 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या VP शिंत्रे आणि असोसिएट या लॉ फर्मच्या मुख्य असून त्यांना लॉ फील्डमधील 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या म्हणजे MNCs आपण ज्यांना म्हणतो, उदाहरणार्थ मर्सिडीज बेंझ स्कूल असेल, KM हॉस्पिटल असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनिसॉफ्ट गेमिंग असेल, इथे त्यांचे क्लायंट आहेत. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. मी काहींचं नाव फक्त घेतो, नास्कॉम अवॉर्ड 2016 फॉर स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन सायबर सिक्युरिटी अमॉंग द मासेस, कॉमन्स, दुसरं आहे कॉमन पर्पज स्कॉलरशिप ऑन इनोव्हेटिव्ह लीडरशिप, Disha 3, ह्याच्यामध्ये भारत आणि UK मधील फक्त 20 असे प्रोफेशनल होते त्यांची निवड केली गेली होती आणि याचे चेअरपर्सन होते तत्कालीन भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि युनायटेड किंगडमचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून. याशिवाय बेस्ट डिरेक्टर फॉर लिटरेसी फॉर टीच प्रोग्राम, रोटरी कडून व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड, रोटरी इंटरनॅशनल कडून वुमन्स सबसिस्टन्स हा पुरस्कार, तसेच रोटरी इंटरनॅशनल कडून आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन ऍज डायरेक्टर ऑफ अडल्ट लिटरेसी प्रोग्राम, बेस्ट प्रेसिडेन्शियल अवॉर्ड, तसेच चेंज मेकर अवॉर्ड हा देखील मिळाले. याशिवाय रेनिशॉ इंडियाच्या त्या इंडिपेंडेंट डिरेक्टर सुद्धा आहेत, ब्रिटिश हाय कमिशनरच्या अप्रूव्ह ऍडवायझर असून महाराष्ट्र टेट महिला आयोगाच्या सायबर व्हायलन्स वुमनच्या एक्सपर्ट कमिटीवरती आहेत. याशिवाय CII संस्थेच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची एक्सपर्ट कमिटी आहे, त्यांच्याही त्या मेंबर्स आहेत. याशिवाय इंटरनॅशनल असोसिएट ऑफ प्रायव्हसी प्रॅक्टिशनरच्या पुणे येथील त्या मुख्य देखील आहेत. खरं तर यांची ओळख खूप आहे आणि बराच, म्हणजे मी त्यांच्याशी बोलणं पण झालं होतं तर खूप मोठी ओळख आहे, इतकी सगळी ओळख इथे देणं वेळेच्या अनुभवाने बऱ्याच वेळा नाही शक्य होत. तर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल त्यांची स्वतःची वेबसाईट देखील आहे, www.vaishalibhagwat.com, या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट दिली असता तुम्हाला त्यांच्याबद्दलची सगळी माहिती मिळू शकेल. तर आज खरोखरच आम्ही भाग्यवान आहोत की मॅम तुम्ही आज येऊ शकलाय, तुम्ही होकार दिला या प्रोग्रामाला. तर मॅम मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो
आणि तुम्हाला विनंती करतो की सेशन सुरू झालंय, 7:02 वाजले, त्यामुळे आपण सेशन सुरू करूयात. फक्त एकच मला माहिती करून द्यायची आहे, तुम्हाला या सेशनच्या दरम्यान कोणतेही प्रश्न असतील जे जे सहभागी झाले आहेत त्यांना, तर ते चॅटबॉक्समध्ये विचारू शकतात किंवा मला पर्सनलवरती व्हॉट्सअप देखील करू शकतात. आणि या व्यतिरिक्त जे जे सहभागी झाले आहेत त्यांना आपण एक पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देतो, एक साधारणपणे 1/2 तासानंतर चॅटबॉक्समध्ये त्याची लिंक टाकली जाईल, त्याच्यावर फक्त क्लिक करावे आणि ते तुमच्या ईमेलवरती ऑपअप येऊन जाईल. तर मॅडम 7:03 झालेत, मला वाटतं योग्य वेळ आहे तुमच्याकडे सूत्र सोपवण्याची. तर मॅम मी तुम्हाला विनंती करतो की आपण सुरू करूयात म्हणून. थँक्यू पौरस, पहिल्यांदी अगदी तुझे आभार की मला तू इथे इन्व्हाइट केलंस आणि ह्या विषयावर बोलायला सांगितलंस. हा विषय महत्वाचा आहे. आपण डिजिटल टेक्नॉलॉजी जेवढी जास्त पटकन आता अडॉप्ट करायला लागलोय आणि करत होतोच इतके वर्ष, पण ज्या पॅन्डेमिकमुळे आपल्याला चॉईस नाहीये आणि डिजिटल टेक्नॉलॉजीला पर्याय आता दिसत नाहीये, त्यामुळे त्यातले धोके जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि नुसते धोके नाही तर आपण ती सेफली कशी वापरावी टेक्नॉलॉजी हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या दोन गोष्टी जर केल्या तर कदाचित लॉयर, पोलीस आणि जजेसची आपल्याला ॲटलिस्ट ह्या कारणासाठी तरी गरज भासू नये. हा माझा कायम उद्देश राहिलेला आहे जेव्हा मी अवेअरनेस प्रोग्राम्स करते, त्यामुळे मी शक्यतो सोप्या भाषेमध्ये फार कायद्याचे प्रोव्हिजन्स न सांगता मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी तू बोलत असताना जरा चॅट्सकडे बघत होते तर काही काहींची अशी विनंती आहे की कोणाचे माईक्स अजून चालू आहेत, तर पौरस जर तुला ऍडमिन म्हणून ते कंट्रोल करता आलं तर ते जरूर बघ. मी माझ्या आणि पौरस जसं म्हणलाय तसं सगळ्यांना परत एकदा विनंती की आपण बघा की माईक ऑफ आहेत ना, बँडविड्थचे इश्यूज येणार असतील तर व्हिडिओ सध्या ऑफ ठेवला तरी चालेल. आणि जर तुमचे काही प्रश्न किंवा कमेंट्स असतील तर ते चॅटमध्ये लिहा, पौरस त्याच्याकडे लक्ष ठेवणार आहे, त्यामुळे जर काही सूचना असतील तर माझं प्रेझेंटेशन चालू असतानाच आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. मी मुद्दामून पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ठेवलेलं नाही कारण मला जास्त करून तुमच्याशी हा संवाद साधायचा होता आणि मला फार ते अकॅडमिक किंवा कॉर्पोरेट त्याला लुक यावं असं माझी इच्छा नव्हती, कारण हा जास्त करून विषय आपण रोज कशी टेक्नॉलॉजी वापरतो तसा आहे. तर मी हे सोपं जावं समजायला तेव्हा त्याची अंमलबजावणी करायला, कारण बरेच वेळेला असं होतं की ऐकताना असं वाटतं की अरे हो हे तर आपल्याला माहितीच आहे, पण समोर आपल्या हातून ते घडत नसतं. त्यामुळे मी त्याचे 3 भाग केलेले आजच्या तो विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. एक म्हणजे सायबर क्राईम म्हणजे नक्की काय आणि त्याच्यात किती प्रकार असू शकतात. आता त्याच्यात ऍक्च्युली खूप प्रकार आहेत, पण मी परत आजचा लिमिटेड टाइम आणि ऑडियन्स बघता त्याचे 4 भाग केले आणि ते 4 भाग मी तुम्हाला थोडे सविस्तर सांगणार आहे. ते एकदा क्राईम्स आपण काय पद्धतीचे बघितले, त्याच्यानंतर आपण थोडासा कायदा आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्यातली सेफ्टी कशी पाळावी किंवा तंत्रज्ञान हे कसं वापरावं ह्याच्यावर आपण थोडा वेळ घालवणार आहोत. मी आधी लॉग इन झाले होते तेव्हा मी असं बघत होते की बरेच जणांचे माईक चालू होते किंवा अननेसेसरी व्हिडिओज चालू होते किंवा काही जणांचं सिलिंग दिसतंय, काहींचा हात असतो स्क्रीनवर, काही लोकांनी शिकून शेअर पण केलं. तर ह्या काही बेसिक हायजीन हॅबिट्स आहेत त्याच्यावरही आपण थोडंसं बोलूयात, कारण कुठलीच टेक्नॉलॉजी ही आपोआप आपल्याला येणार नाही. आपल्याला समोर एक कम्प्लेसन्सी असते किंवा आपल्या मनात असं असतं की तो मोबाईल हातात आला डायरेक्ट वापरायलाच लागायचा, मग त्याचे आपण ना फीचर्स जाणून घेतो किंवा ती करेक्ट पद्धत काय आहे टेक्नॉलॉजी वापरायची. अनफॉर्च्युनेटली ह्याच्यासाठी आपण अजिबातच वेळ घालवत नाही, तर तेही मी तुम्हाला बोलण्याच्या ओघामध्ये आणि थोडासा त्याच्यावर स्ट्रेस देणार आहे, कारण तुमचे बरेचसे प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होतील जर आपण एखाद्या टेक्नॉलॉजीकडे व्यवस्थितपणे बघितलं, त्याचे सगळे फीचर्स काय आहेत बघितले, ते व्यवस्थितपणे तसे वापरले तर कदाचित आपण विक्टिम किंवा सायबर गुन्ह्याला आपण विक्टिम व्हायची पॉसिबिलिटी किंवा शक्यता ही आपण नक्की 25-30% तिथेच रिड्यूस करतो. मग ते एकदा टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण सेफ झालो की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट कसं करतो,
त्यांनी आणखीन 40% तुम्हाला तुमच्याकडे सेफ्टी होईल. आणि ऑफकोर्स एक रिस्क फॅक्टर 20-30% टेक्नॉलॉजीचा राहिलाच, त्याच्यासाठी आपण सतर्क राहणं हे महत्वाचं आहे. तर ही ब्रीफ बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिली की आपण आज तासभर जे बोलणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या चार भागांमध्ये ही मी माहिती द्यायचा प्रयत्न करणार आहे. सायबर गुन्हे म्हणजे काय, त्याच्यापासून आपण सेफ कसं राहायचं, त्यामुळे सेफ्टी मेजर्स किंवा रिस्क मिटिगेशन मेजर्स त्याची काय असतील, त्याचा कायदा काय सांगतो, आणि सायबर हायजीन हॅबिट्स आपण जर काही फॉर्म्युलेट केल्या तर त्याचा आपल्याला काही उपयोग होणार आहे का. कधी कधी माझ्या बोलण्यामध्ये काही टेक्निकल शब्द येतील ते जे मला इंग्लिशमध्येच माहिती आहे त्यामुळे मी ते इंग्लिशमध्येच सांगणार आहे. पण अगदी किंवा काही काही वेळेला शेवटी एक लॉयर आहे म्हटल्यावर थोडीशी लीगल भाषा येणं अपरिहार्य आहे. तर एखादा शब्द कळला नाही किंवा एखादी कन्सेप्टच कळली नाही तर जरूर चॅटमध्ये लिहा, म्हणजे मग आपण प्रश्नोत्तर जेव्हा घेणार आहोत तेव्हा मी तुमची ती कन्सेप्ट क्लिअर करायचा नक्कीच प्रयत्न करेन. तर पहिलं आपण बघूया की ब्रॉड कॅटेगरीज सायबर गुन्ह्यांच्या काय आहेत. सायबर गुन्हा हा जर मला डिफाईन करायला लागला तर दोन पद्धतीने करूया. सायबर गुन्हा म्हणल्यावर तो सायबरचा एलिमेंट त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे, म्हणजे गुन्हा ज्याच्यामध्ये आयदर कम्प्युटर वापरून केलेला गुन्हा आहे किंवा कम्प्युटरवरच घडलेला गुन्हा आहे, असे दोन बेसिक डिफरन्सिएशन असतात. बरेच वेळेला जुनेच जे गुन्हे आहेत जे आपल्याला इंडियन पिनल कोड खाली एक 500 सेक्शन्स आहेत, म्हणजे 500 गुन्हे लिस्टेड गुन्हे आहेत, ते जर आता आपण कम्प्युटर वापरून कोणी केले तर दॅट इज नोन ॲज सायबर क्राईम विच इज डन वेअर कम्प्युटर इज यूज ॲज अ टूल. त्यामुळे कम्प्युटर वापरून एक गुन्हा केला जातो, हा एक पद्धतीचा गुन्हा आहे. आणि दुसरी कॅटेगरी आहे जिथे आम्ही म्हणतो की वेअर कम्प्युटर इज अ टार्गेट, म्हणजे कम्प्युटरवरच तो गुन्हा केला जातो, म्हणजे मग डेटा थेफ्ट आहे किंवा इंटरनेट टाईम थेफ्ट आहे, असे जे न्यू एज गुन्हे आहेत ते टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे आणि त्याची कॅटेगरी थोडी वेगळी. हे थोडं परत म्हणजे पुस्तकी झालं किंवा तुम्हाला एक बेसिक बॅकग्राऊंड देण्यासाठी झालं की मेन दोन कॅटेगरीज आहेत. पण आपल्याला आपण जे फेस करतो डे टू डे आपल्या आयुष्यात किंवा आपण ऐकतो आजूबाजूला की असा असा सायबर क्राईम घडला आणि ती व्यक्ती त्याला विक्टिम झाली किंवा बळी पडली, किंवा न्यूजपेपरमध्ये ऑलमोस्ट रोज येत असतं की असा सायबर गुन्हा झाला, किंवा सायबर क्राईम सेलकडे खूप कंप्लेंट्स आता वाढत गेल्या आहेत आणि जसं जसं हे पॅन्डेमिक आहे, लॉकडाऊन आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी आपल्याला ही वापरायलाच पाहिजे, तसं सायबर क्राईम्सही ऑन द राईज आहेत, हे पण आपण सतत पेपरमध्ये वाचतो. तर ते कॅटेगरीज काय आहेत आपण बघूया. पहिली कॅटेगरी जी मला फार महत्त्वाची वाटते सांगायविषयी म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स. फायनान्शियल फ्रॉड्स मध्ये सुद्धा खूप वेगवेगळे फ्रॉड्स आहेत. एक अगदी बेसिकच जर घ्यायचं असेल तर मला बरेच जण प्रश्न असे विचारतात की ओ पेटीएम वापरणं सिक्युअर आहे का, कारण आम्ही ऐकतो की पेटीएमवरनं खूप पैसे जातात, किंवा गुगल पे किंवा अशा ज्या युटिलिटीज आहेत ज्या ई वॉलेट्स किंवा एम मनी आपण किंवा ई मनी म्हणतो असे वॉलेट्स वापरून जर आपण ट्रान्झॅक्शन केली तर ती किती सेफ आहेत, पण आपण सतत ऐकत असतो की ह्या पद्धतीचे फायनान्शियल गुन्हे होतात. त्यामुळे त्याला आपण एक कॅटेगरी म्हणूयात की पेटीएम फ्रॉड्स, गुगल पे फ्रॉड्स, डेबिट कार्ड फ्रॉड्स, क्रेडिट कार्ड फ्रॉड्स, बँकिंग फ्रॉड्स, म्हणजे पेमेंट टेक्नॉलॉजी वापरून किंवा पेमेंट टेक्नॉलॉजी आपण वापरत असताना जर आपण विक्टिम झालो तर त्या पद्धतीचे फ्रॉड्स. त्याला आयदर आपण पेमेंट फ्रॉड्स म्हणू किंवा फायनान्शियल फ्रॉड्स म्हणू किंवा बँकिंग फ्रॉड्स म्हणू, प्रत्येक वेळेला त्याला वेगळं नॉमेनक्लेचर. तुम्हाला बरेच वेळेला हा विषय वाचताना हे तीन टर्मिनॉलॉजीज ह्या इंटरचेंजेबली वापरल्या जातात, फायनान्शियल फ्रॉड्स, पेमेंट फ्रॉड्स किंवा पेमेंट कार्ड फ्रॉड्स किंवा फायनान्शियल फ्रॉड्स. आता जर त्याची उदाहरणच जर घ्यायची झाली तर बरेच वेळेला असं होतं की माझ्याकडे केसेस येतात आणि लोक मला म्हणतात की आम्ही पेटीएम वापरत होतो आणि आम्हाला कोणीतरी फोन केला आणि त्याच्यामध्ये आम्ही काही डिटेल्स दिले
आणि मग ते मग पेटीएम न कडून आमच्या बँकेतनं पैसे डेबिट होऊन काय 50,000 गेले, 1 लाख रुपये गेले, 5 लाख रुपये गेले. ह्याची एक टिपिकल मोडस ऑपरेंडी बघितली तर ती सुद्धा दोन पद्धतीची आहे. एक म्हणजे फिशिंग किंवा विशिंगचा फ्रॉड असतो तो, फिशिंग PHISHING किंवा विशिंग VISHING, फिशिंग किंवा विशिंगचा फ्रॉड असतो, किंवा किंवा कार्ड क्लोनिंगचा फ्रॉड असतो. या दोन पद्धतीने हे फ्रॉड्स होतात. त्यातला सगळ्यात सोपं किंवा सगळ्यात प्रचलित म्हणत प्रिव्हेलंट हा जो फ्रॉड आहे तो फिशिंग किंवा विशिंगचा फ्रॉड आहे. आणि आता खूप त्याच्यावर सिरियल्स पण झाल्या, जामतारासारखी पण सिरियल आली, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली आपल्याला कळतं की हे किती सोपं आहे लोकांनी आपल्याला फोन करणं आणि आपण आपले सगळे डिटेल्स त्यांना देणं, ऍक्सेसचे डिटेल्स देणं. आणि प्रत्येक वेळेला ते बघताना असं वाटतं की अरे कोण लोक असतील हे असं करणारे, पण ते ऍक्च्युली तुमच्या माझ्यासारखेच लोक असतात. कारण जी लोक फिशिंगचं टेक्निक वापरून किंवा विशिंगचं टेक्निक वापरून, विशिंग म्हणजे व्हॉइस फिशिंग, फिशिंग म्हणजे आपल्याला बोलतो ठेवून, आपल्याला एंगेज ठेवून, आपल्याला पटवून देऊन आपली अशी काही माहिती घेतली जाते, मग त्याच्यामध्ये तुमचा आयडेंटिटी नंबर असेल किंवा क्रेडिट कार्डचा नंबर असेल किंवा बँकिंग अकाउंटचा नंबर असेल, आणि त्याच्यातली जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे, मग तो लॉग इन आय डी पासवर्ड असेल किंवा पिन नंबर असेल किंवा OTPचा नंबर असेल, तो आपल्याकडनं काढून घेतला जातो. आणि मग बोलतंच ठेवून आपल्या देखतच त्याचा एक अटेम्प्ट होतो आणि मग पुढचे पैसे जातात. त्याच्यात अजून एक टेक्निक जी वापरली जाते त्याच्यामध्ये स्क्रीन शेअर जनरली आपल्याला करायला सांगितलं जातं जेव्हा अटेम्प्ट टू फायनान्शियल फ्रॉड असतो तेव्हा. म्हणजे ती व्यक्ती आपल्याला काय म्हणते की तुम्हाला एक OTP आला असेल आणि ऍक्च्युली तो आम्हाला OTP लागणार आहे, तर तुम्ही हे एक पटकन ॲप डाउनलोड करा, म्हणजे ते स्क्रीन शेअरचं ॲप असेल, आणि मग मला तुम्हाला गाईड करता येईल की हे ट्रान्झॅक्शन कसं कम्प्लीट करायचं. जेव्हा तो स्क्रीन शेअरचा ॲप आपण डाउनलोड करतो, आत्ता तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला मी वॉच करत होते, काही जणांनी ते स्क्रीन शेअरचं बटन चुकून दाबलं होतं, त्यांनी होतं काय आपल्या स्क्रीन तसाच्या तसा मिरर होऊन त्या अटॅकरच्या हातात जातो, त्यामुळे त्याला सगळंच त्याच्या हातात मिळतं. आपला बँकिंग आयडी मिळतो, लॉग इन आयडी मिळतो, पासवर्ड मिळतो, OTP मिळतो. खरं बँकेने आपल्याकडे तरतूद काय केली आहे की 3-फॅक्टर ऑथेंटिकेशन खरं तर आपल्याला त्यांनी दिलं, किंवा 2-फॅक्टर म्हणूयात. 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर आपल्याकडे लॉग इन आयडी आहे आणि आपल्याकडे पासवर्ड. लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपण एंटर केला की आपल्याला एक तिसरा ऑथेंटिकेशन मेकॅनिझम येतं, ते म्हणजे OTP जे आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येतं. आणि लॉग इन आय डी, पासवर्ड आणि OTP असं हे जे युनिक कॉम्बिनेशन आहे त्यांनी तुम्हाला ॲक्सेस मिळतो. ही साधी टेक्नॉलॉजी, त्याला 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणतात. पहिला फॅक्टर कुठला, तर लॉग इन आय डी पासवर्ड, आणि दुसरा फॅक्टर हा OTP. मी आणखीन पुढे जाणार नाही, पण आणखीन जेव्हा हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन्स असतात तिथे आम्ही मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन सजेस्ट करतो. मग ते बायोमेट्रिक्स असेल, मल्टिपल बायोमेट्रिक्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल वगैरे, पण आपल्यासाठी आत्ता 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन आपल्याला महत्त्वाचं आहे समजून घेणं. आता जेव्हा आपण म्हणतो की लॉग इन आय डी, पासवर्ड आणि OTP हे युनिक कॉम्बिनेशन आहे, याचा अर्थ ते कॉम्बिनेशन कुठल्याही कोणाच्याही हातात पडलं त्यांना ॲक्सेस मिळणार आहे. त्यामुळे ही धडपड सगळी कसली असते बँकिंग फ्रॉड्सची किंवा फ्रॉडस्टर्सची किंवा हॅकर्सची, की हे आपलं युनिक कॉम्बिनेशन त्यांच्या हाती लागलं पाहिजे. त्यातलं कुठलंही एक किंवा दोनच लागलं हाती तर ते काही करू शकत नाही. मग त्यांना लॉग इन आय डी, पासवर्ड आणि त्या वेळेचा OTP, म्हणजे तो एक 10 मिनिटं व्हॅलिडिटी असते त्या OTPची, तसे जेव्हा एकत्र त्यांच्या हातात लागतं तेव्हा त्यांना फुल ॲक्सेस मिळतो. अशा वेळेला आपला पूर्ण अकाउंट, मग ते पेटीएम असेल, गुगल पे असेल, आपलं बँक अकाउंट असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, ते त्या फ्रॉडस्टरला पूर्ण एक्सपोज राहतं आणि त्याच्यावरून हे ट्रान्झॅक्शन्स केले जातात. बरेच वेळेला अजून एक मोडस ऑपरेंडी आम्ही जी बघतो ह्या पेमेंट फ्रॉड्समध्ये, तिथे
जेव्हा आपल्याला पेमेंट यायचं असतं कोणाकडनं, आता एखादी वस्तू ओएलएक्सवर आपण विकली म्हणजे आपल्याला काय त्याचे 5,000 6,000 रुपये येणे असतात, मग ते येणं असतं म्हणजे आपल्या अकाउंटला फक्त यायला पाहिजे. पण हे फ्रॉडस्टर्स आपल्याला काय सांगतात की मला तुम्हाला 5,000 रुपये द्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला एक ओ टी पी येईल. मी इनिशिएट केलं आहे ट्रान्झॅक्शन, तुम्हाला एक ओ टी पी येईल किंवा तुम्हाला एक सिक्युअर कोड येईल किंवा एक युनिक कोड येईल ट्रान्सफरसाठी. तर तो जर कोड तुम्ही आमच्याशी शेअर केला तर मी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू शकतो. मी त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही, पण त्या पेटीएम आणि ह्या सगळ्या ऑनलाईन पेमेंट किंवा एम वॉलेटचं एक फीचर आहे जे मला असं वाटतं थोडं मिसवर्डेड आहे रिसीव्ह पेमेंटचं. त्यामुळे ते रिसीव्ह पेमेंट ॲक्टिवेट केलं की आपल्याला असं वाटतं की हो म्हणजे मला काहीतरी करायचंय, मला पैसे मिळायला हवेत. तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर आपल्याला पैसे येणं असेल तर तुम्ही काहीच करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त तुमचा बँक अकाउंट नंबर द्यायचा आहे किंवा पेटीएमचा नंबर द्यायचा आहे, नंबर, बाकी ऍक्सेस डिटेल्स नाही. कारण ऍक्सेस डिटेल्स हे फक्त आपल्याकडे पाहिजे, म्हणजे आपल्याला जर फिजिकल स्पेसमध्ये जर कोणी पैसे देणार असेल तर आपण काय म्हणतो, माझ्या हातात दे ना, माझ्या लॉकरमध्ये जाऊन ठेवू नकोस तू. म्हणजे त्याच्यासाठी आपण काय आपल्या लॉकरची किल्ली देत नाही त्याला की हो 5,000 रुपये माझ्या लॉकरमध्ये ठेव ज्याच्यामध्ये आणखीन 5,00,000 रुपये आहेत. हे मी सिमिलर एक्झाम्पल देते की रिअल लाईफमध्ये जर आपण असं करत नसू, लॉकरची किल्ली देत नाही कोणाला आपल्याच लॉकरमध्ये पैसे ठेवण्यासाठी, आपण आपल्या हातात घेतो, आपण किल्लीने ते लॉकर उघडतो, पैसे आत ठेवतो आणि लॉकरने किल्लीने लॉकर बंद करतो. आणि अशा वेळेला तिथे आजूबाजूला कोणी नाही आहे की तिने किल्ली कुठे ठेवतीये, कुठल्या ड्रॉअरमधनं काढली, कसं मी ते लॉकर ओपन केलं, किंवा लॉकर ओपन करायला जर काही न्युमेरिक कोड असेल तर तो मी कुठला कोड वापरते ते एंटर करताना मी काळजी घेते की माझ्या मागे कोणी उभं नाही ना, खोलीत कोणी नाही ना, कोणी बघत नाही ना मी हे कसं ऑपरेट करते. ही जर काळजी आपण फिजिकल स्पेसमध्ये घेत असो तर अपेक्षित असंच आहे की तुम्ही व्हर्च्युअल स्पेसमध्ये ही नाही तर आणखीन कणभर जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते माध्यम व्हर्च्युअल आहे. तर परत एकदा हे फायनान्शियल फ्रॉड्स बद्दल सांगताना परत एकदा मी सांगते की तुमचं जे युनिक कॉम्बिनेशन आहे, आणि ते युनिक कॉम्बिनेशन म्हणजे लॉग इन आय डी, तुमचा पासवर्ड आणि ओ टी पी. ओ टी पी हा टू फॅक्टर ऑथेंटिकेशनमधला महत्त्वाचा खूप भाग आहे. तर ते कॉम्बिनेशन कुणाशीही तुम्ही शेअर करणं अपेक्षित नाही. आणि तुम्ही डायरेक्टली जरी शेअर केलं नाही तरी इनडायरेक्टली हॅकरच्या हातात तुमची ती इन्फॉर्मेशन जाता कामा नये. इनडायरेक्टली कशी जाते, तर बरेच वेळेला जेव्हा हॅकर आपल्याला किंवा अटॅकर सांगतो की ही युटिलिटी तुमच्या फोनवर डाउनलोड करा, याचा अर्थ कुठल्या तरी ॲपच्या द्वारे आपल्या युटिलिटीचा कंट्रोल हॅकरच्या हातात जाणार आहे. मग ते स्क्रीन शेअरिंग असेल किंवा असं एखादं मॅलवेअर असतं जे आपले सगळे SMS वाचतं. म्हणजे जर कुठल्या अटॅकरनी सांगितलं की हे तुम्ही युटिलिटी डाउनलोड करा, त्यांनी काय होतं तर तुमच्या SMS 1 by 1 तो वाचत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये OTPs येतात. तर सगळ्यात रिसेंट OTP वाचल्यावर त्याच्याकडे आलं ते कॉम्बिनेशन, ID आला, पासवर्ड आला आणि OTP आला. आणि मग ते झाल्यानंतर तुमचे पैसे जायला फार वेळ लागत नाही. आणखीन एक इथे गोष्ट मला तुम्हाला पॉइंट आउट करायची की बरेच वेळेला हे पैसे जे विड्रॉ केले जातात तुमच्या अकाउंटमधनं ते भारतभर किंवा कधी कधी भारताच्या बाहेर वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये डिपॉझिट केले जातात आणि इमिजिएटली विड्रॉ होतात. ही अकाउंटसुद्धा बरेच वेळेला व्यवस्थित KYC न करून उघडलेली अकाउंट्स असतात, त्याला आम्ही न्यूल अकाउंट्स असं म्हणतो, NULE अकाउंट्स. म्हणजे रिकव्हरीचे चान्सेस त्याच्यामध्ये खूप खूप कमी आहेत. क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन जर असेल तर ऑलमोस्ट 0 आहेत असं आत्ता तरी धरायला हरकत नाही, कारण 15,000 अगदी 2,00,000 रुपये रिकव्हर करायला तुम्ही आणखीन किती खर्च करणार, हा एक मुद्दा निर्माण आपल्यासमोर होतो की जर पैसे से पोलंडला गेले तर पोलंडहून ते 2,00,000 रुपये रिकव्हर करण्यासाठी तुम्ही आणखीन किती पैसे त्याच्यावर घालवणार आहात, हा एक मुद्दा दरवेळेला तुमच्यासमोर उपस्थित होईलच. त्यामुळे
बेटर सेफ देन सॉरी हे खूप डायरेक्टली इथे ॲप्लिकेबल आहे, कारण रिकव्हरीचे चान्सेस खूप कमी. आणखीन ह्याच मुद्द्यात मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की जरी असं एवढी सगळी काळजी घेऊन सुद्धा जर तुम्ही या फायनान्शियल फ्रॉड्सला, एस्पेशली पेमेंट कार्ड फ्रॉड्सना जर तुम्ही बळी पडलात, तर इमिजिएटली सायबर क्राईम सेलला इन्फॉर्मेशन पाठवा. ती ऑनलाईनही पाठवता येते. cybercrime.gov.inला तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन रजिस्टर करू शकता, किंवा पुणे सायबर क्राईम सेलचा ईमेल आय डी तुम्हाला ऑनलाईन मिळेल, तिकडे तुम्ही तुमची कंप्लेंट नोंद करू शकता. आणि सायबर क्राईम सेलला ॲटलीस्ट एवढी विनंती करू शकता की ज्या अकाउंट्सला पैसे ट्रान्सफर झाले तिथे डेबिट फ्रीजची इन्स्ट्रक्शन्स त्या सायबर क्राईमनी द्यायची. म्हणजे काय, ज्या बँकेमध्ये जर जे पैसे गेले त्या बँकेला कळवून त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे फ्रीज होतात, तुम्हाला लगेच मिळत नाही. त्याच्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे, तुम्हाला कोर्टाकडून ऑर्डरच घ्यायला लागते. ते काय आपणून पैसे परत पाठवणार नाही, पाठवणं बरोबर पण नाही, कारण त्यांना लीगल बाइंडिंग्स काही वेगळी असतात. पण ॲटलीस्ट तुमचे पैसे एका ठिकाणी जाऊन फ्रीज होऊ शकतात. तर खूप लवकर त्याच्यावर ॲक्ट करणं महत्त्वाचं आहे, तसंच आपल्या बँकेला कळवणं महत्त्वाचं आहे. बरेच वेळेला आता तुम्ही रेडिओवर पण ॲड येते की RBIचं बँकिंग डिजिटल बँकिंग ओम्बड्समन सुरू झालं आहे. त्या डिजिटल बँकिंग ओम्बड्समनकडे जर तुम्ही लवकरात लवकर तक्रार केली तर 7 दिवसाच्या आत जर ती तक्रार असेल तर बँकांना बंधनकारक आहे की त्यांनी तुमचे पैसे परत करावे. आता पण जर बँकेला हे जर असं झालेलं असेल की तुमच्या नेग्लिजन्स पायी तुम्ही तुमचे अकाउंट ॲक्सेस करून पैसे जर विड्रॉ झालेले असतील तर त्या अशा केसमध्ये बँकेने तुम्हाला रिफंड देणं बंधनकारक नाही. RBIची नोटिफिकेशन खूप त्याच्यावर क्लिअर आहे की जर कोणाची चूक नसेल किंवा बँकेची चूक असेल किंवा बँकेची चूक नाही आणि तुमची चूक नाही तर मग हे पैसे परत करायचे. पण जर तुमची चूक असेल, तुमचा नेग्लिजन्स असेल, तर हे पैसे परत करणं तुमच्या बँकेवर बंधनकारक नाही. तर त्यामुळे ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुमच्या नेग्लिजन्सपायी तुम्ही एखाद्या फिशिंग अटॅकवर ला बळी पडला असाल किंवा आपणून कोणाला लॉग इन आय डी पासवर्ड दिला आहे किंवा OTP दिला आहे असं जर केलेलं असेल तर अशा वेळेला बँक तुम्हाला रिफंड देणार नाही. त्यामुळे ते पैसे गेल्यातच जमायत असं धरायचं आणि आपलं पुढचं कामाला सुरुवात करायची. अजून एक मुद्दा याच्यात बिफोर आय गो अहेड, मग तुम्ही म्हणाल मग हे खूपच रिस्की आहे, मग वापरायलाच नको. तर आय रिअली डोंट थिंक दॅट इज अ सोल्युशन आणि ते करूही नये. जर तुम्ही व्यवस्थित वापरलं, सिक्युअरली वापरलं तर पैसे सिक्युअर आहे. आधीचा मुद्दा परत सांगते, सिक्युअरली वापरलं म्हणजे काय, तर तुमचा जर 2 फॅक्टर आहे, लॉग इन आय डी पासवर्ड आणि OTP, हा कुठल्याही परिस्थितीत शेअर करायचा नाही किंवा शेअर होईल अशी कुठली कृती करायची नाही. आणखीन एक प्रॅक्टिकल तुम्हाला ह्याच्यात मी सल्ला असा देईन की आपला रिस्क टेकिंग कपॅसिटी किती आहे ह्याचा अंदाज स्वतः स्वतः लावा. सपोज आपण असा विचार केला, माझे 10,000 रुपये गेले तर तिथपर्यंत ठीक आहे, मी सहन करू शकेन, पण त्याच्यावर नाही. मग काय करायचं की एखादा डेबिट कार्ड पाहिजे तुमच्याकडे ज्याची लिमिट 10,000च आहे किंवा 15,000च आहे, किंवा पेटीएमला तुम्ही तो 10,000चाच अकाउंट बॅलन्स ठेवा किंवा 2,000चाच ठेवा, जी काय तुमची रिस्क ॲपेटाईट आहे ती. आणि अकाउंट बँक अकाउंट तुमचे मेन बँक अकाउंट त्याला लिंक करू नका. म्हणजे जरी कधी फ्रॉड झाला तरी तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या वर पैसे जाणार नाही. माझ्या बँकेत काय 20,000 मी ह्या अकाउंटला ठेवले. आणि असाच अकाउंट डिजिटल पेमेंट्सना एक्सपोज ठेवा. मी बरेच वेळा बघते की लोकांची मेन सेव्हिंग्स अकाउंट किंवा मेन करंट अकाउंट्स लिंक्ड असतात ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी. म्हणजे तुम्ही तुमची पूर्ण सेफ वॉल्ट, तुमचा पूर्ण लॉकर उघडा ठेवल्यासारखा आहे. कारण तुमचं तुम्हालाच माहिती नाही की तुम्ही किती व्यवस्थितपणे ती टेक्नॉलॉजी वापरणार आहात. किंवा फ्रॉडस्टर्सकडे पण खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे जी हे सगळं बायपास करून मे बी ॲक्सेस मिळवू शकेल. तर हा चान्स कशाला घ्या, असा अकाउंटच एक्सपोज ठेवा डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला ज्याच्यात
कमीत कमी पैसे आहेत की तुम्हाला माहित काय, तुम्हाला दर 15 दिवसांनी किती लागत आहेत किंवा बिल भरायला किती पैसे लागत आहेत, एवढेच पैसे त्या अकाउंटला ठेवा आणि तोच अकाउंट फक्त एक्सपोज ठेवा. बरेच वेळा ह्या डिजिटल पेमेंटच्या संदर्भात असंही मी बघते, जेव्हा बिझनेस अकाउंट्स असतात म्हणजे पार्टनरशिप फर्म आहे, प्रोप्रायटरशिप फर्म आहे, तिकडे हे सगळे पासवर्ड, ओ टी पी, तो एकच कुठला तरी सेल नंबर असतो तो जो रजिस्टर्ड असतो आणि त्याच्यावर ते ओ टी पीज येत असतात, हे ऑफिसमध्ये बऱ्याच जणांना माहिती असतात. म्हणजे तो अकाउंटंट असेल किंवा अकाउंटंटचा हेल्पर असेल किंवा पर्सनल सेक्रेटरी असेल किंवा ॲडमिन असिस्टंट असेल किंवा कुठलंही त्याला नाव द्या, अशा लोकांकडे हे शेअर्ड असतात. तर तेही करताना काळजीपूर्वक करा की कुणाला, मी तर सांगेन कुणाला शेअर करू नका. जर तुम्हाला तुमच्या अकाउंट डिपार्टमेंटला ॲक्सेस द्यायचा असेल तर त्यांचंच नाव रजिस्टर करा बँकेमध्ये किंवा त्यांचाच सेल नंबर रजिस्टर करा, म्हणजे त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी राहते. किंवा जर ऑफिसचा फोन तुम्ही रजिस्टर करणार असाल तर ऑफिसचा फोन हा बरेच वेळा काय होतं, तो ऑफिसचा फोन असतो तो ऑफिसमध्ये असतो, ड्रॉअरमध्ये लॉक करून तुम्ही संध्याकाळी घरी निघून जाता आणि मग हे सिम क्लोनिंग होतं, आयदर सिम क्लोनिंग होतं किंवा डुप्लिकेट सिम इश्यू केलं जातं, म्हणजे तुमच्याच नावाने तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड इश्यू होतं. आता ते कसं होतं, त्याच्यासाठी व्यवस्थित मेकॅनिझम आहे का नाही हा खूप एक वेगळा विषय, पण खूप सहजपणे ज्यांना करायचं आहे, म्हणजे आज तुम्ही आणि मी गेला तर आपल्याला 1000 डॉक्युमेंट्स मागतात सिम कार्ड देण्यासाठी, पण तो फ्रॉडस्टर गेला की ते बरोबर सगळ्या 4 डॉक्युमेंट्सवर तो सिम कार्ड मिळवून येतो. तो सिम कार्ड नवीन मिळालं की त्या तुमचं आधीचं सिम कार्ड डिसेबल होतं आणि तो ओ टी पी नवीन सिम कार्डवर जातो. आता डिसेबल झालेलं सिम कार्ड फोन हा ऑफिसच्या ड्रॉअरमध्ये लॉक्ड असल्यामुळे तुम्हाला कळतच नाही की तुमचं सिम कार्ड क्लोन झालं. मग सिम कार्ड क्लोन झाल्यावर ओ टी पी त्या नवीन सिम कार्डवर जातो जो फोन फ्रॉडस्टर्सच्या हातामध्ये आहे आणि तुमच्या अकाउंटमधनं पैसे त्या रात्री, शुक्रवारी रात्री, शनिवारी, रविवारी असे विड्रॉ होतात. मग तुम्ही सोमवारी ऑफिसमध्ये गेल्यावर कळता अरे हा फोन चालू नाही आहे, किंवा मग तेव्हा तुमचा अकाउंट्स मॅनेजर तुम्हाला येऊन सांगतो की सर ते शुक्रवारी रात्री 5 डेबिट ट्रान्झॅक्शन झाले आणि आपले 2.5 लाख रुपये विड्रॉ झाले. ऑलरेडी 2.5 दिवस झालेत किंवा 3 दिवस झाले तुम्हाला कळेसपर्यंत, त्यामुळे तोपर्यंत फ्रॉडस्टर्सने नुसते पैसे काढून नाही घेतलेले तर ज्या अकाउंट्समधनं काढून घेतले ते अकाउंट बंद पण झाले बाय दिस टाईम. सो हा अलर्टनेस इवन बिझनेस ऑपरेशन्समध्ये एस्पेशली फायनान्शियल फ्रॉडसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. पुढे जाते कारण मला बरंच अजून बोलायचं आहे, पण हा मला वाटतं करंट सिच्युएशन्समध्ये पेमेंट रिलेटेड हा इश्यू खूप ज्वलंत आहे. मला खूप त्याच्यावर प्रश्न येतात नेहमी, त्यामुळे मला असं वाटतं ह्या फोरमवर हे महत्त्वाचं होतं. दुसरी कॅटेगरी म्हणजे त्याला आम्ही पूर्वी नायजेरियन स्कॅम्स म्हणायचो किंवा फसवणुकीचे गुन्हे किंवा स्कॅम्स, त्याला काही जण ईमेल फ्रॉड्स किंवा 419 फ्रॉड्स अशी पण वेगवेगळी नावं आहेत, किंवा बिझनेस ईमेल स्कॅम्स. आता ती बघूयात काय. ते टिपिकली तुम्हाला एखाद्या ईमेलवरून आलेली क्वेरी असते. असं असू शकेल की त्या ईमेलमध्ये असं म्हणलंय की तुम्हाला काहीतरी इन्कम टॅक्सचा रिफंड मिळणार आहे, मग तुम्ही त्या तो रिफंड मिळवण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा. किंवा एखादी तुम्हाला कोणतरी मयत झालंय कुठल्या तरी परदेशी ठिकाणी, काही पैसे उरले, आम्ही तुमचं सगळं लिंक्डइनची प्रोफाईल बघितली, तुमचं काम बघितलं, आमचं असं लक्षात आलं की तुम्ही खूप चांगलं काम करताय तुमच्या देशामध्ये, खूप कम्युनिटी सर्व्हिस करताय, सोशल तुम्हाला ऑब्लिगेशन्स खूप आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला आयडेंटिफाय केलंय आणि आम्हाला ते जे पैसे डॉलर्समधले ते तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहेत, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही त्याचा सदुपयोग करा. आपल्याला पण छान वाटतं की आपलं काम एवढं रेकॉग्नाईज झालं इंटरनॅशनल लेवलवर, म्हणून मग तुम्ही त्या ईमेलवर च्या लिंकवर क्लिक करता. त्या ईमेलवर लिंकवर क्लिक केल्याने आयदर दोन गोष्टी होऊ शकतात. आयदर त्यामुळे तुमच्या सिस्टीमवर असं सॉफ्टवेअर येतं ज्याच्यामुळे तुमच्या सिस्टीमवरच्या सगळ्या गोष्टी फ्रॉडस्टर्सला एक्सपोज होतात, म्हणजे तो तुमची पूर्ण हार्ड डिस्क वाचू शकतो, तुमचे इनपुट आउटपुट
जे फंक्शन्स आहेत त्याचा कंट्रोल घेऊ शकतो. त्याला दुसरं एक नाव आहे रिमोट ॲडमिनिस्ट्रेशन ट्रोजन. अशा पद्धतीचं मॅलवेअर आपल्या सिस्टीमवर येऊ शकतं. किंवा तीच लिंक प्रेस केल्यानंतर तुम्हाला आणखीन काही माहिती विचारली जाते जी तुम्ही रेडीली देता, कारण तुम्हाला आयदर इन्कम टॅक्सचा रिफंड मिळणार आहे किंवा लॉटरी लागली आहे किंवा हे परदेशातून पैसे येणार आहेत किंवा हे दिल्यानंतर तुम्हाला एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट येणार आहे. त्यामुळे तो जो आमिष आहे ते दाखवून, सो इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर यू आर ल्युअर्ड इन टू गिव्हिंग सम इन्फॉर्मेशन ज्याचा वापर करून तुमच्या अकाउंटचा ऍक्सेस त्यांना मिळाला. म्हणजे जसं आधी मी फायनान्शियल फ्रॉड्समध्ये सिम कार्डचं सांगितलं किंवा विशिंगचं सांगितलं किंवा तुमच्या मोबाईलवर कुठला ॲप डाउनलोड झाल्यावर स्क्रीन शेअर करून इन्फॉर्मेशन घेतली जाते, तसंच या लिंकद्वारे घेतली जाते. किंवा कुठल्या कुठल्या ईमेल्सना काही अटॅचमेंट्स येतात, ह्या अटॅचमेंट्स थ्रू तुमच्या सिस्टीमवर तुमच्या सिस्टीम ही कॉम्प्रोमाइज होते किंवा अटॅक होतो. पण याच्यासाठी काय करायचं, एकतर आपल्याला आईवडिलांनी काय सांगितलं लहानपणी ते आठवायचं की कोणी फुकट पैसे तुम्हाला देणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी काम करत नाही आणि कष्ट करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला कुठेही पैसे ठेवून दिलेले नाही आहेत. ती काय खणल्यावर काय हंडी मिळते पैशाची ते फक्त पुस्तकात आणि गोष्टींमध्येच होतं, ते आपल्या आयुष्यात होणार नाही आहे. हे जर आपल्याला नीट पटलेलं असेल तर आपण अशा लिंक्सवर क्लिक करणार नाही. देर आर नो फ्री मील्स. कोणीच असं चॅरिटी देणार नाही. इवन आई वडील सुद्धा विही करताना नीट बघतच असतात की कोण मूल आपल्याकडे नीट बघतंय, कोणाचा आपल्या पैशावर डोळा नाही, कोण आपल्या आपली म्हातारपणी नीट काळजी घेईल. त्याच मुलाला ती इस्टेट व्यवस्थित डिस्ट्रीब्युट होते. जो मुलगा वाया गेलाय, जे मूल वाया गेले, मुलगी वाया गेली आहे, लक्ष देत नाहीये, ती स्वतःच्या आयुष्याकडे नीट बघत नाहीये, ऑब्व्हियसली तिचा शेअर हा त्याच्यातून हा शेवटी व्यवहार आहे. त्यामुळे जेव्हा पैसे पैशांविषयी आपण बोलत असतो किंवा डील करत असतो तेव्हा व्यवहार आणि इमोशन हे कधीही मिक्स नाही करायचं. त्यामुळे कोणीतरी इमोशनली आपल्याला काहीतरी 5 लाख रुपये देतो हे ह्याच्यावर विश्वास ठेवणंच चुकीचं आहे. ते एकदा हर्डल क्रॉस केला तुम्ही की तुम्ही अशा लिंक्सवर लिंक प्रेस करणार नाही. किंवा जिथे अशा स्कीम्स असतात की तुम्हाला जास्त इंटरेस्ट मिळणार आहे, टिपिकली बिझनेस ईमेल स्कॅम्समध्ये असं होतं. माझ्याचकडे एक अशी केस आली होती की त्या व्यक्तीने ह्या सगळ्या स्कॅममध्ये 5 कोटी रुपयांपर्यंत पैसे वेगवेगळ्या वेळेला ट्रान्सफर केले. इव्हेंच्युअली त्या पूर्ण बिझनेसचा त्यांना एवढा स्ट्रेस आला की ही लॉस्ट हिज लाईफ टू अ हार्ट अटॅक. हे सगळं कळलं फॅमिली मेंबर्सना कसं, त्यांना एक मुलगी आणि बायको माझ्याकडे आल्या की वडील 3 महिन्यापूर्वी एक्सपायर झाले, आम्ही कधीच बिझनेसमध्ये लक्ष घातलं नव्हतं, पण ते गेल्यानंतर आम्ही ऑफिसला गेलो, बुक ऑफ अकाउंट्स बघितले, बिझनेस सावरायचा प्रयत्न केला करायचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या लक्षात आलं की ऑलमोस्ट 4 ते 5 कोटी रुपये वडिलांनी वेळोवेळी गेले 2 वर्षात ट्रान्सफर केले बाहेरच्या एंटिटीजना, जे भारताच्या बाहेरच्या एंटिटीजना. कारण त्यांना असं एक सुरुवातीला ईमेल आलं होतं की भारतामध्ये नॅचरल वनस्पती वापरून काही प्रॉडक्ट्स केली जातात ज्याला इंटरनॅशनल मार्केट खूप मोठं आहे, तर तुम्ही जर ते प्रॉडक्ट तुम्हाला रॉ मटेरियल आणि मॅन्युफॅक्चरिंग खर्च जर 10 रुपयेत असेल तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला 1000 रुपये देतो, पण आम्हाला बल्कमध्ये ते पाहिजे. म्हणून सुरुवातीला काय केलं की त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही एक बाटली किंवा काय एक बॉक्स त्याचा तयार करा. आणि ह्या फ्रॉडस्टर्स ते इतके स्मार्ट होते की त्यांनी तो पहिला बॉक्स विकत घेतला 1000 रुपयासाठी आणि ते म्हणले हो क्वालिटी कंट्रोल झालेली आहे, यू हॅव पास द टेस्ट, नाउ गोइंग टू बल्क मॅन्युफॅक्चरिंग, मग कितीतरी टन मॅन्युफॅक्चरिंग आणि तुम्ही करा, आम्ही तुम्हाला काय अंडरटेकिंग देतो, पत्र देतो. आणि आमचा शब्द आहे की ज्या दिवशी मटेरियल रेडी आहे त्यानंतर 24 तासामध्ये आम्ही मटेरियल तुमच्याकडून उचलणार. म्हणून यांनी बँक लोन काढलं, स्वतःकडचे असलेले पैसे त्याच्यात गुंतवले आणि हा सगळा बिझनेस केला. सो लेट अस नॉट अंडर एस्टिमेट द फ्रॉडस्टर्स. ऍक्च्युली फ्रॉडस्टर्स आय एम शुअर हे त्यांना पण काहीतरी शिकवण्याच्या शाळा बिळाच असतील की ह्युमन सायकॉलॉजी कशी शिकायची सो दॅट अशा ईमेल्सला लोक बळी पडतील.
सो दीज आर दीज दिस इज अनदर वे ऑफ म्हणजे नायजेरियन स्कॅम्स म्हणा किंवा बिझनेस ईमेल स्कॅम्स. अजून एक पद्धतीचा जे लोक बिझनेस अँड स्मॉल बिझनेसेसमध्ये आहेत त्यांनी जरूर ह्याची काळजी घ्या की बरेच वेळेला ह्याला मी मॅन इन द मिडल अटॅक म्हणतो की एखाद्याचं प्रॉडक्ट तुम्ही परदेशातून ऑर्डर केलं असेल कुठूनही ऑर्डर केलं असेल आणि तुम्ही असं म्हणताय की 10% ॲडव्हान्स मी देतो आणि 90% ऑन डिलिव्हरी. तर आणि असंख्य केसेस आहेत ना पुण्यामध्ये ह्याच्या की डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला असं एक ईमेल येतं की आता हे 90% पैसे आधी मी आम्ही तुम्हाला असे काय बँक ऑफ बडोदा सांगितलं असेल तिथे आता भरू नका, आता पंजाब नॅशनल बँकमध्ये भरा ह्या ह्या ब्रांचला. मग तुम्ही म्हणता बरं ठीक आहे, मग तुम्ही वाटलंच नेटवर्क बघता येईल की ह्या कंपनीची पंजाब त्या ब्रांच जी सांगितली आहे तिथे काही ऑफिस वगैरे आहे का असतं सुद्धा. आणि तिथे तुम्ही पैसे भरता आणि नंतर लक्षात येतं की हा ईमेल जो आहे हा फ्रॉड्युलंट ईमेल होता. तर हा कसा येतो, कारण ऑलरेडी तुमच्या कम्प्युटरवर मॅलवेअर असल्यामुळे तुमचे ईमेल्स हे वाचले जात आहेत आणि ॲट द राईट टाइम तुम्हाला तो फ्रॉडस्टरकडून ईमेल येतो इन विच तुम्ही त्या दुसरीकडे पैसे डायव्हर्ट करता आणि ते जातात पैसे, म्हणजे ना तुम्हाला प्रॉडक्ट हातात येणार आहे आणि तुमचे पैसे दुसरीकडेच भरले गेले. मॅट्रिमोनियल फ्रॉड्सही खूप खूप जास्त पद्धतीने होतात, त्याच्यातले विक्टिम दोन्ही आहेत, बायका पण आहेत आणि पुरुष पण आहेत. पुरुष आय हॅव सीन केसेस जिथे बायकांनी लाखो रुपये ट्रान्सफर केलेत की काही गिफ्ट्स येणार आहेत, मी तुला भेटायला येणार आहे, मग एम्बसी ते पर्यंत गिफ्ट आली आहे ते सोडवायला तू पैसे दे. जिथे बायकांनी हे पैसे गुंतवलेले आहेत आणि पुरुषांनी पैसे गुंतवलेले आहेत, जिथे ती बाई म्हणते की मला आता अडचण आहे, आता हा EMI मला भरायचा आहे, किंवा आता तू पैसे दे मी नंतर काही दिवसांनी तुला परत करीन. असेही फ्रॉड्स खूप होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर, लिंक्डइन साईट्सवर. सगळीच लोक जेन्युइन खरी आणि सगळं ऑनेस्टली सांगतात असं अज्युम करणं हे मूर्खपणाचं आहे. आय एम सॉरी मी खूप स्ट्रॉंग शब्द वापरते पण खरंच मूर्खपणाचं आहे हे जर आपण असं अज्युम करणार असू. आणि परत एकदा सांगते, पैसे आणि इमोशन्स हे मिक्स करायचे नाहीत, इमोशनचे इमोशनच्या जागी ठेवायचे आणि पैशाचा व्यवहार हे व्यावहारिक दृष्ट्यानेच जर केले तरच ते मग आपले पैसे सेफ राहू शकतात. थोडं पुढे जाते कारण मी ऑलरेडी 40 मिनिटं बोलली आहे. सोशल मीडिया क्राईम्स हे परत खूप कॉमन आहे. त्याच्यामध्ये जर ब्रॉड कॅटेगरीज आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये सायबर बुलिंग आहे, सायबर स्टॉकिंग आहे, सायबर डिफेमेशन आहे, म्हणजे अश्लील भाषा वापरायची सोशल मीडियावर, किंवा कोणाचा तरी पाठलाग करून त्रास द्यायचा, किंवा कोणा कुठल्या तरी व्यक्तीबद्दल काहीतरी चुकीची माहिती द्यायची, किंवा अशी माहिती द्यायची ज्यांनी त्याचं नुकसान होईल, अशी माहिती द्यायची ज्यांनी त्याचं रेप्युटेशन खराब होईल, असे. सो दिस इज कंटेंट रिलेटेड, तुम्ही काय कंटेंट टाकता आणि त्या कंटेंटद्वारे जर कोणाची हानी होणार असेल तर त्याला सोशल मीडिया क्राईम्स असं आपण म्हणतो. थोडंसं पुढे जाते ह्याच्यावर फार मी बोलणार नाही आहे, मला वाटतं आधी पण तुमचे सेशन झाले सोशल मीडियाच्या वापराबद्दल. पण एक जाता जाता एवढं नक्की सांगेन सोशल मीडियाविषयी की जर तुम्ही रिअल लाईफमध्ये एखादी गोष्ट करत नसाल, म्हणजे एखादे भाषा वापरत नसाल, वाईट शब्द उच्चारत नसाल, लोकांना डिसरिस्पेक्टफुली वागत नसाल, डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज तुमची नसेल तुमच्या रिअल लाईफमध्ये, तर व्हर्च्युअल काही वेगळं नाही आहे. व्हर्च्युअल मध्येही तुमच्याकडनं तीच अपेक्षा आहे की तुम्ही ते सगळ्या ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला रिअल लाईफमध्ये ॲप्लिकेबल आहेत त्याच व्हर्च्युअल लाईफमध्ये ॲप्लिकेबल आहेत. व्हर्च्युअल आहे म्हणून काहीतरी वेगळं नाही आहे. फक्त बरेच वेळेला लोकांना असं वाटतं की व्हर्च्युअल आहे म्हणजे मी खोट्या नावाने हे सगळं करू शकतो, किंवा मला कोणी ट्रेस करणार नाही. यू आर बिगर बेटर अँड मोर ब्युटिफुल ऑन सोशल मीडिया, असं त्याची त्याची गंमतच तशी आहे, त्याची मॅजिकच आहे. पण थोडंसं तेव्हाही तारतम्य वापरून सोशल मीडिया हा म्हणजे जसं आजचा आपला सेशन होतोय, पॅन्डेमिक नसतं, लॉकडाऊन नसतं, तर एखाद्या छोट्या हॉलमध्ये हा सेशन झाला असता, तिथे जसं आपण वागलो असतो तसंच डिजिटल मीडियमवर वर वागणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आता मला माहिती मी जेवढा वेळ बोलते तेवतो तेव्हा कुठलाही बॅकग्राऊंड आवाज आला नाही, सगळ्यांचे माईक्स म्यूट आहेत, तर हीच अपेक्षा आहे ना
दुसरी अपेक्षा नाहीच आहे की जसं आपण एखाद्या मोठ्या गॅदरिंग मध्ये आपण काही रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळतो, वी आर नीटली ड्रेस्ड, आपण प्लेझंट असतो, लोकांना रिस्पेक्टफुली वागवतो, सिमिलर एक्सपेक्टेशन ऑफ बिहेवियर हे आपल्याकडून व्हर्च्युअल मीडियममध्येही आहे. व्हर्च्युअल आहे म्हणलं की वेगळं काहीतरी आहे, मग त्याला लॉज ॲप्लिकेबल आहे असं प्लीज मनामध्ये ठेवू नका. आणि चौथी कॅटेगरी म्हणजे ऑब्सीन कंटेंट किंवा वायलंट कंटेंट, दोन गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचे वायलंट कंटेंट म्हणजे कोणीतरी चौथ्या मजल्यावरनं पाचव्या मजल्यावरनं खाली उडी मारली आहे किंवा बॉम्बस्फोट झाला आहे आणि काय लाईफ्स आर लॉस्ट, असं कंटेंट सर्क्युलेट करायच्या आधी प्लीज विचार करा. कारण बरेच वेळेला हे कंटेंट खरं सुद्धा नसतं, हे कंटेंट डॉक्टर्ड असू शकतं किंवा फेक असू शकतं. आणि असा व्हायलंट इन्फॉर्मेशन सर्क्युलेट केल्यानंतर जर काही गुन्हा झाला किंवा मोठ्या प्रकारचा गुन्हा झाला, म्हणजे तुम्ही मॉब इन्साइटमेंट केली किंवा अशी इन्फॉर्मेशन, म्हणजे पुण्यातच झालेली गोष्ट आहे की अशा काही फेक इन्फॉर्मेशन सर्क्युलेट झाल्यामुळे नॉर्थ ईस्टचे काही स्टुडंट्सना पुणे सोडायला लागलं होतं. आणि तेव्हासुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी इंटरव्हीन करून काही नोटिफिकेशन्स काढली, काही वेळेला ब्लॉक केले होते मेसेजेस. सो एक्स्ट्रीम मेजर्स हे घ्यायला लागतात. तर हे तुमच्या माझ्या हातात आहे की हे कंटेंट तो म्हणजे नॉट ओनली ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड पण तो एक गुन्हा पण आहे. तसंच पोर्नोग्राफी विषय आहे. भारतामध्ये सर्क्युलेशन ऑफ पोर्नोग्राफी इज अन ऑफेन्स. त्याला कुठलंही रिझनिंग, तो कुठलाही डिफेन्स ॲप्लिकेबल नाही. म्हणजे आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात आणि हल्ली यंगस्टर्समध्ये आम्ही खूप जास्त प्रमाणात बघतो, विच इज शेअरिंग ऑफ इंटिमेट इमेजेस. ते मे बी प्रेम दाखवण्याचं एक नवीन कल्चर असेल किंवा टेक्नॉलॉजी अलाउज यू टू डू दॅट म्हणून लहान यंग ॲडल्ट्स आपण म्हणूयात. असं नको म्हणायला, यंग ॲडल्ट्स नाही, इवन ओल्ड ॲडल्ट्स पण इथे इंडल्ज करतात. आणि इव्हन थिंग्स गो रॉंग, इट रिअली गोज रॉंग. म्हणजे नवरा बायकोनीच जे इमेजेस एकमेकांबरोबर शेअर केलेत आणि गॉड फॉरबिड त्यांच्यामध्ये डिवोर्स प्रोसिडिंग जर सुरू झाले, तर तेच इमेजेस बाहेर येतात आणि मग ते एकमेकांना त्याच्यावर ब्लॅकमेल करतात की मी हे नातेवाईकांना पाठवीन, मी हे पब्लिक फोरमवर पाठवीन. जेव्हा रिलेशनशिपमध्ये यंग ॲडल्ट्स असतात तेव्हा धमकी दिली जाते की आता मी हे तुझ्या कॉलेजमध्ये पाठवीन किंवा टीचरला पाठवीन किंवा आईवडिलांना पाठवीन. तर ही परिस्थिती निर्माण होऊच नये ह्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्क्युलेशन ऑफ एनी फॉर्म ऑफ कॉन्टेंट विच इज एक्सप्लिसिट, इंटिमेट, ऑब्सीन, पोर्नोग्राफिक, सेक्शुअल, ह्या सगळा कंटेंट सर्क्युलेट करणं हा कायदेशीर गुन्हा आहे, एक. दुसरं म्हणजे जरी कन्सेंट असेल, इंटिमसी असेल, युअर मॅडली इन लव, तुम्हाला ते करावंसं वाटतंय, तर त्यावेळेला ते करावंसं वाटणं वेगळं आणि त्याचे जे लॉंग टर्म रेपरकेशन्स आहेत ते हँडल करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. एकदा ते डिजिटल माध्यमात रेकॉर्ड झालं की ते इरेज करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मला खूप रिसेंटली एक केस आठवते आणि जी मला जरूर इथे शेअर करायची. मला एका व्यक्तीचा फोन आला, ती म्हणली माझा मुलगा साधारण काय 24 वर्षाचा आहे आणि त्यांचा एक क्लोज्ड इंस्टाग्राम ग्रुप आहे. त्या क्लोज्ड इंस्टाग्राम ग्रुपवर एक क्लिप सर्क्युलेट झाली. त्या क्लिपमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एका इंटिमेट रिलेशनशिपमध्ये काही इंटिमेट गोष्टी करतानाचं फिल्मिंग होतं. ते त्यांनी कन्सेंटनीच फिल्म केलं होतं आणि त्या मुलीच्या कन्सेंटनीच स्नॅपचॅटवर त्या मुलांनी टाकलं होतं. पण माझ्या मुलांनी त्या स्नॅपचॅटवर जो व्हिडिओ चालू होता त्याचा त्यांनी त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ काढला आणि तो ह्या इंस्टाग्राम क्लोज ग्रुपवर सर्क्युलेट केला. हे जेव्हा त्या मुलीला कळलं तेव्हा त्या मुलीनी ह्या चौघांविरुद्ध सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली आहे. तर आता मी काय करू? तर मी तिला म्हणलं फक्त अँटिसिपेटरी बेलचं ॲप्लिकेशन करायला लागेल, कारण अटक तर होणारच, ह्याला काहीही लॉजिक नाही
की कशासाठी ते तुझ्या मुलांनी असं केलं आणि तुम्ही त्याला कसा बचाव करू शकाल. एक वकील म्हणून जे करायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत. ते मी माझ्या क्लायंटसाठी काय करीन, त्याला कसं वाचवायला बघेन, काय प्ली घेऊ, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आज कायद्यामध्ये राईट अँड रॉंग जर असं बघितलं तर हे कायद्यामध्ये प्रोहिबिटेड ऍक्ट्समध्ये येतं आणि ह्याची जर कायदा जर बघितला तर ह्यातला 3 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत कैदीची शिक्षा आहे. आता ह्याच्यामध्ये ती जर मुलगी मायनर असती तर तुम्हाला बेल पण मिळणार नाही, कारण मायनर म्हणजे 18च्या खालची. कारण आता मी बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकली जर बघितलं तर यंग अडल्ट्स किंवा यंग चिल्ड्रन म्हणूयात, दे आर इन इंटिमेट सेक्शुअल रिलेशनशिप राईट फ्रॉम 16 ऑनवर्ड्स. तर 16, 17 आणि टिल यू बिकम 18 दॅट एज ग्रुप इज अ मायनर एज ग्रुप. आणि त्याचा कायदा कम्प्लिटली वेगळा आहे, म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट तो लागू होतो. आणि त्याच्या प्रोव्हिजन्स इतक्या स्ट्रिंजंट आहेत, कारण कुठल्याही अशा गुन्ह्यामध्ये जेव्हा एखादं मूल इन्वॉल्व असेल तिथे माफीला जागाच नाही, वॉट एव्हर प्ली यू टेक. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू अंडरस्टँड, कारण आपण especially when it comes to sexting, sextortion, revenge porn, any sort of obscenity, any sort of pornography, हे खूप सहजपणे वापरलं जातं. आपल्याला असं वाटतं इनकॉग्निटो मोडमध्ये ॲक्सेस केलं पोर्न तर मग काय मी कधी डिस्कवर होणार नाही आहे. सो इट्स रिअली इम्पॉर्टंट दॅट यू अंडरस्टँड ह्याच्या मागे कायदा काय आहे आणि जर कोणी रिपोर्ट केलं तर काय पद्धतीने ह्याच्याकडे ह्या सगळ्या कृत्यांकडे बघितलं जातं. जर तुम्ही विक्टीम असाल ह्या सगळ्या असं जर काही होत असेल तर रिपोर्टिंग जरूर करा. तुम्हाला पूर्ण सपोर्ट हे महिला युनिट्स असतात किंवा ज्युवेनाईल युनिट्स आहेत किंवा सायबर क्राईम सेल्स आहेत, ह्यांचा पूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळेल आणि लवकरात लवकर हे गुन्हे नॉट ओनली रजिस्टर होतात पण ते फास्ट ट्रॅक कोर्सवर घेतले जातात. पॉक्सोचे कोर्स तर कम्प्लिटली वेगळे. थोडंसं कायद्याकडे येऊयात कारण थोडाच वेळ झालाय. पौरस मला किती अजून 10 मिनिटं आहेत बोलायला. हो चालेल मॅम. कायद्याकडे येऊया. कायदा म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 आणि द इंडियन पिनल कोड जो आधीपासूनच अस्तित्वात आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा 2000 साली नोटिफाय झाला आणि त्याच्यानंतर 2008-13 मध्ये खूप मेजर मॉडिफिकेशन्स त्याच्यामध्ये केले गेले. त्याच्यामध्ये दोन पद्धतीने ह्या गुन्ह्यांकडे बघितलं जातं. एक म्हणजे जर तुम्हाला तुम्ही एखादा सायबर क्राईमचा विक्टिम झालात आणि तुम्हाला मॉनिटरी लॉस झाला तर तो मॉनिटरी लॉस रिकवर करण्यासाठी काही प्रोसिजर्स तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्ही विक्टिम झालात आणि तुम्हाला रेप्युटेशनल लॉस आहे किंवा क्राईम्स अगेन्स्ट से ह्युमॅनिटी किंवा पब्लिक ॲट लार्ज असं जर असतील तर त्याला क्रिमिनल ऑफेन्स म्हणून बघितलं जातं. मग त्याच्यामध्ये हॅकिंग आहे, अनऑथोराइज्ड ॲक्सेस आहे, अनऑथोराइज्ड कॉपिंग आहे, अनऑथोराइज्ड कॉपिंग ऑफ सोर्स कोड आहे, आयडेंटिटी थेफ्ट आहे, म्हणजे आधी मी विशिंग फिशिंग हे सगळे स्पूफिंग हे सगळे शब्द वापरले, सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग हे सगळे कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत आणि त्याच्यामध्ये IT ऍक्ट आणि IPC खाली 3 वर्षाच्या कैदीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. आता 3 वर्ष खरं तर मॅजिकल नंबर आहे, पण 3 वर्ष म्हणजे पोलीस ह्याचा कॉग्निझन्स घेऊ शकतात. कॉग्निझन्स घेऊ शकतात म्हणजे काय, तर पोलीस कॅन अरेस्ट विदाऊट अ वॉरंट. आपल्याला हिंदी सिनेमांची सवय आहे त्यामुळे असं काही आपल्याला हा डायलॉग मिळते की जर पोलीस आलाच तर आणि अटक करायला घेतली तर आपण म्हणू शकतो वॉरंट आहे का तुझ्याकडे. तर हे प्लीज समजून घ्या की ज्या गुन्ह्याची शिक्षा 3 वर्षापर्यंत आहे तेव्हा पोलिसांना वॉरंट घ्यायची गरजच नाही आहे, ते येऊन तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतात. त्यांच्या बंधन काय आहे तर 24 तासात तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस करायचं आहे, मग तिथे तुम्ही बेलचा अर्ज करू शकतात.
आहे काही पर्सनल आहे, मी तुम्ही आम्ही म्हणते कारण ते मला बोली भाषेत सोपं जातं सांगायला, आणि अगदी थर्ड पार्ट मला असाच तुम्हाला फील द्यायचा आहे की मी ते तुमच्या माझ्या बाबतीतच बोलते आणि कुठल्या तरी थर्ड काल्पनिक व्यक्तीविषयी बोलत नाहीये, म्हणून मी असा उल्लेख करते. पण त्याच्यामध्ये काही पर्सनली घेऊ नका, तुम्ही विक्टीम असू शकाल किंवा तुम्ही अनोईंगली पण परपेट्रेटर असू शकाल. कधीतरी इंटेन्शन नसतं, पण तुम्ही करून बसता एखादी गोष्ट जी कायद्यामध्ये गुन्हा म्हणून आहे. आता हॅकिंगचं आपण उदाहरण घेऊ ना. बरेच वेळेला एस्पेशली नवरा बायकोंमध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये असताना वन ऑफ द वेज ऑफ शोईंग की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे म्हणजे मग पासवर्ड शेअर करायचा, किंवा तो टू एस्टॅब्लिश ट्रस्ट. आय थिंक नवीन जनरेशनमध्ये ते काहीतरी असं रूल असल्यासारखं आहे की पासवर्ड शेअर केला म्हणजे खरं प्रेम आहे, मग बाकी नाही काय केलं तरी चालेल. अशा वेळेला मला वाटतं कोणाचा तरी स्क्रीन आला का समोर, अशा वेळेला इट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट की जर गुन्हा घडला आणि एखाद्याने ॲलिगेशन केलं की पण माझा अकाउंट हॅक झालाय, तर तू माझ्याशी हा पासवर्ड शेअर केला गेला हे प्रूव्ह करण्याचं पूर्ण बर्डन तुमच्यावर आहे. त्यामुळे जेव्हा रिलेशनशिप वाईट होते किंवा सावर होते किंवा ब्रेकअप होतो किंवा डिवोर्ससाठी पिटिशन दाखल केलं जातं, तेव्हा बायको पण म्हणू शकते की हा माझा अकाउंट हॅक केल, म्हणजे बाकीची प्रोसिडिंग्स बाजूलाच राहतात. हे सायबर गुन्हेच की प्रोसिडिंग जास्त त्याच्यामध्ये चालतात, एकमेकांना त्रास देण्यासाठी का होईना, पण त्या तरतुदी तशा असल्यामुळे. इनफॅक्ट एक केस माझ्याचकडे आली होती ज्याच्यामध्ये त्या बायकोनी असं केलं की डावरी डिमांड्सची तिची कंप्लेंट होती. तिचं ॲलिगेशन असं होतं की नवरा आणि सासरे असं एकत्र मिळून ती जर्मनीला जेव्हा पोस्टेड होती तेव्हा एकमेकांमध्ये डिस्कशन करत होते की कसे तिच्याकडनं पैसे काढून घेता येतील आणि मग आपण पुण्यात एक फ्लॅट घेऊ आणि तिचं नाव त्या फ्लॅटवर टाकायला नको. जेव्हा तिने डिवोर्ससाठी फाईल केलं आणि तिला डावरी डिमांड हे प्रूव्ह करायचं होतं, तेव्हा तिच्या नवऱ्याच्या अकाउंट तिने ऍक्सेस केला पण तिला तो पासवर्ड माहिती होता. ह्या सगळ्या ईमेलचे प्रिंटआउट्स काढले आणि सायबर क्राईम सेलकडे तिच्या पोलीस स्टेशनला फाईल केले. ते सगळे बघून डावरी डिमांड हे इतकं ऑब्व्हियस होतं त्या कम्युनिकेशनमध्ये, कारण नवरा आणि सासऱ्यांमधलं ते कम्युनिकेशन होतं, की त्या नवऱ्याला इमिजिएट अटक झाली अंडर डिफरंट ऍक्ट फॉर अ डावरी डिमांड. त्याच्यावरनं जेव्हा तो बेलवरून सुटून आला त्याने हिच्यावर पहिली काउंटर कंप्लेंट केली फॉर हॅकिंग, आणि हॅकिंगच्या पूर्ण त्या प्रोसेसमधनं आम्हाला जायला लागलं. इव्हेंच्युअली ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर स्पेशल ऑफिसरकडे ती केस गेली आणि समहाव मी तिला बाहेर काढू शकले त्यातून आणि माझ्या क्लायंटवर 100 रुपयाची फाईन झाली. बट दिस इज बीन द फर्स्ट डॉक्युमेंटेड केस ऑफ हॅकिंग बिटवीन क्लोज रिलेशन्स. म्हणजे मग तिथे प्रायव्हसी लॉज असे लीगल त्याच्यामध्ये खूप मुद्दे आले आणि ते त्या त्या वेळेला त्याची उत्तरं देऊन आम्ही त्याच्यामधून मार्ग काढला. पण डिसिजन काय झालं की धिस डिड अमाऊंट टू हॅकिंग. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड की निव्वळ आपल्याला पासवर्ड माहिती आहे किंवा गेस करता येतोय किंवा सोपा आहे, म्हणून इतरांच्या अकाउंटचा ॲक्सेस मिळवणं हा गुन्हाच राहील. एखाद्याच्या घराचं दार उघडं असेल म्हणजे आपल्याला घरात आत यायची परवानगी नाही, तरी आपण बेलच वाजवतो आणि मग आत ये म्हणल्यावरच आपण त्या घरात पाऊल टाकतो. सेम लॉजिक आहे. त्यामुळे परत परत मी सांगते की तुम्हाला जे रिअल लाईफमधले प्रिन्सिपल्स आहेत ॲक्सेप्टेबल आणि अनॲक्सेप्टेबल बिहेवियरचे, तेच प्रिन्सिपल्स हे व्हर्च्युअल जगामध्ये ॲप्लिकेबल आहेत आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. ते जे लॉजिक आपण रिअल वर्ल्डमध्ये वापरतो तेच लॉजिक आपल्याला आपल्या व्हर्च्युअल दुनियेत किंवा आपल्या व्हर्च्युअल देवाणघेवाण करताना आपल्याला ॲप्लिकेबल करायचे आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, मला वाटतं ऑलरेडी आय रॅन आउट ऑफ टाईम, पण एक 5-10 मिनिटं घेते तुम्हाला सायबर सेफ्टी विषयी सांगायला. बोलता बोलता मी बरेचसे मुद्दे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत की तुम्ही सेफ कसं राहू शकता, पण एक
त्याच्यातही जर कॅटेगरीज करायच्या झाल्या तर तीन कॅटेगरीज आहेत. त्याला सायबर सिक्युरिटीच्या लँग्वेजमध्ये पीपल प्रोसेस टेक्नॉलॉजी असं सोपं आहे लक्षात ठेवायला, पीपल प्रोसेस टेक्नॉलॉजी. पहिलं म्हणजे टेक्नॉलॉजी बघूयात की बेसिकली टेक्नॉलॉजीचा वापर प्रोटेक्ट करायला टेक्नॉलॉजीच वापरा. म्हणजे काय, तर अँटीव्हायरस वापरा, फायरवॉल वापरा. जर तुमच्याकडे जास्त सेन्सिटिव्ह डेटा असेल तर IDS सारखे टूल्स वापरा, म्हणजे इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम्स वापरा किंवा इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम्स वापरा, IPS वापरा. म्हणजे इंट्रुजन होणारच नाही सिस्टीम्समध्ये, एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे की IDS IPS वापरा. किंवा डेटा लीक प्रोटेक्शनचे DLP चे टूल्स असतात ते वापरा. इट डिपेंड्स ऑन तुमचं पॉश्चर काय आहे आणि तुम्हाला किती इन्व्हेस्ट करायचं आहे. ते टूल्स वापरले की तुमची बेस लेवल सिक्युरिटी तरी यू हॅव एन्श्युअर्ड, की ॲटलीस्ट बेस लेवल सिक्युरिटी. किंवा ॲप्स वापरताना त्यांची काही स्वतःची सिक्युरिटी फीचर्स असतात तर त्याचा जरूर अभ्यास करा. म्हणजे आता आपण हे गुगल मीट वापरतोय किंवा झूम वापरतोय, त्यांच्या काही स्वतःच्या सिक्युरिटी फीचर्स असतात की विच डज नॉट अलाव एन आउटसाइडर टू कम इन. म्हणजे झूमला ते फीचर आहे की तुम्ही सगळ्यांना वेटिंग रूममध्ये ठेवा आणि मग तुम्हाला ज्यांना अलाव करायचे त्यांनाच तुम्ही त्या रूममध्ये एंट्री द्या. ओपन टू ऑल पब्लिक फोरम सारखं ठेवू नका. त्यामुळे प्रत्येक ॲपच्या, आधी आपण पेटीएम आणि ह्या सगळ्याविषयी बोललो, तर त्या प्रत्येक युटिलिटीचे काही इनहेरंट प्रायव्हसी आणि सिक्युरिटी फीचर्स आहेत. युट्यूबमध्ये चाइल्ड लॉक आहे किंवा कुठलं कंटेंट तुम्हाला दिसणारच नाही अशा असे सेटिंग्स तुम्ही युट्यूबमध्ये सुद्धा करू शकता. तर ते त्याचा थोडा अभ्यास करा आणि त्यांनी तुमची बेस लेवल सिक्युरिटी तुम्हाला मिळणार आहे. दरवेळेला मी अजून एक गोष्ट सांगते की सिक्युरिटी ही अपॉप होणारी गोष्ट नाही. म्हणजे यू कॅन जस्ट विश, ओ आय विश आय वॉज सिक्युअर. नो, नथिंग विल हॅपन इफ यू जस्ट विश युअर सिक्युअर. यू नीड टू डू समथिंग टू बी सिक्युअर. म्हणजे तुम्हाला हाताने काहीतरी करायचं आहे, तुम्हाला ती युटिलिटी वापरायची आहे, टूल्स वापरायचे, डाउनलोड करायचे, पासवर्ड ठेवायचा आहे, पासवर्ड शेअर करायचा नाही आहे, सिम कार्ड क्लोन होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे, तो मोबाईल कायम तुमच्याच कस्टडीत असेल हे बघायला पाहिजे, मोबाईलवरून दुसऱ्या कोणालाही पेमेंट ट्रान्झॅक्शन्स करू देऊ नका. एक रिसेंटली माझ्याकडे अशी पण केस आली जिथे ती बाई म्हणली की माझा फोन वापरला आणि माझ्या फोनवरून कितीतरी लाख रुपये त्याचा अकाउंट ऍक्सेस, त्याचा स्वतःचाच अकाउंट ऍक्सेस करून ट्रान्सफर केले. पण आम्हाला भीती अशी वाटायला लागली की जर कुठली इलिगल ट्रान्झॅक्शन्स ते असतील किंवा मनी लॉन्ड्रिंग सारखे कुठले ट्रान्झॅक्शन्स असतील तर माझी जी क्लायंट आहे ती नक्की त्या चौकशीत पडली असती. आणि म्हणून वी हॅव टू गो टू द पोलीस टू रिपोर्ट की असं असं झालं आहे आणि आमचा कसा त्याच्यामध्ये आमचा मूर्खपणा सोडला तर आमचा बाकी काही कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये नाही आहे. हे फायनली वी हॅव टू गो अँड टेल द पोलीस की इव्हेंच्युअली जर केस दाखल झाली तर आय हॅव टू डू समथिंग टू सॉर्ट ऑफ शो माय बोनाफाईड दॅट आय एम नॉट इन्वॉल्व. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा बेसिक वापर करा ज्यांनी तुम्हाला बेसिक सिक्युरिटी मिळेल. टेक्नॉलॉजी झाल्यावर आपण प्रोसेसकडे येऊया. प्रोसेस म्हणजे पद्धत, काय पद्धतीने तुम्ही एखादी टेक्नॉलॉजी वापरणार आहे. म्हणजे आणि ना ऍक्च्युली रूल्स खूप आहेत तर मी सगळ्यांना काय सजेस्ट करते की तुम्ही तुमचे एक 10 रूल्स बनवा की माझा पासवर्ड मी कोणालाही शेअर करणार नाही, माझ्या बायकोला नाही, नवऱ्याला नाही, मुलांना नाही, कोणालाही नाही, अकाउंटंटला नाही, मैत्रिणीला नाही, यंग अडल्ट्स असाल तर गर्लफ्रेंडला नाही, गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीला नाही, बॉयफ्रेंडला नाही, एक्सेट्रा. तो सो इट इज अ रूल फॉर युअर सेल्फ. आणि तुमचे ॲटलीस्ट सुरुवातीला 10 रूल्स ठेवा, त्याला आपण प्रोसेस म्हणूयात की माझा फोन हा पासवर्ड प्रोटेक्टेड असेल किंवा काय बायोमेट्रिक फेस रेकग्निशन प्रोटेक्टेड असेल ते मी बेसिक सिक्युरिटी ती पाळेन, पासवर्ड मी शेअर करणार नाही, अँटीव्हायरस जे आहे ते मी दरवेळेला अपलोड ते दरवेळेला पॅच करेन, रिन्यू करेन, पेड अँटीव्हायरसच घेईन, माझा फोन दर 6 महिन्यांनी एकदा क्लीन करेन की त्याच्यावर काही व्हायरस नाही ना ह्याची खात्री करून घेईन. सो डू युअर ओन थिंग, कारण ते जे तुम्ही 10 गोष्टी तुम्ही लिस्ट डाऊन करणार आहात
ते तुम्ही तुमचे तुमचे रूल्स मी जर तुम्हाला 10 सांगितले तर ते तुम्ही एनिवे ऐकून विसरून जाणार आहात आणि करणार नाही आहात. कारण मी हे लेक्चर्स मी तर 2000 सालापासून घेते, म्हणजे बाय दिस टाइम अटलीस्ट ज्यांना ज्यांना मी सांगितलंय त्यांनी ते तरी माझ्याकडे यायला नव्हते पाहिजे क्लायंट्स म्हणून, पण तसं होत नाही. अजून एक गोष्ट सिक्युरिटीची आहे, म्हणजे लायसन्स सॉफ्टवेअरच वापरा. अनलायसन्स सॉफ्टवेअरनी तुमच्या पूर्ण सिस्टीम्स पोरस होते, म्हणजे भोकं पडतात त्याच्यात आणि बॅकडोर एंट्रीला वाव मिळतो. त्यामुळे हे ही जी प्रोसेस आहे किंवा आपल्या काय रूल्स आहेत हे स्वतःसाठी स्वतःच बनवा आणि ते फॉलो करा. ते 10 नीट अंगवंडले पडले की 5 ऍड करा, मग 5 ऍड करा, म्हणजे तुमचे स्वतःचे 30 रूल्सची लिस्ट होईल. त्याला तुमचे स्वतःचं प्रोसेस डॉक्युमेंट म्हणा. तुम्ही पेरेंट असला तर मुलांनी टेक्नॉलॉजी कशी वापरायची हा कंट्रोल तुमच्याकडे पाहिजे. आणि अचानक आज वाटलंय म्हणून ते म्हणायचं अरे नाही आता आज आज मला हे सगळं कळलंय त्यामुळे आता मी तुला मोबाईल 4 तास वापरायला देणार आहे, मग ते 4-5 दिवस ते सगळं टिकतं, मग 5व्या दिवशी परत आपण आधीसारखंच वागायला लागतो. त्यामुळे त्या मुलाला पण कळत नाही की नक्की मी काय करायचंय, किंवा त्या मुलालाही कळतं की आज आईला राग आलाय किंवा आज वडिलांना राग आलाय त्यामुळे आज माझा फोन काढून घेतला गेलाय, 3 दिवसांनी सगळं ठीक होईल. सो ती इनकन्सिस्टन्सी इज द बिगेस्ट एनिमी. कारण त्या मुलांनाही कळत नाही मी नक्की काय करायचंय, आपल्यालाही कळत नसतं आपल्याला मुलांना नक्की काय सांगायचंय. त्यामुळे त्याची पण एक जर नीट यादी केली आणि ती कन्सिस्टंटली फॉलो केली, म्हणजे चांगला मूड असेल वाईट मूड असेल तरी रूल बदलणार नाही, असं जर काही फॉलो केलं तर ते सोपं जाईल. आणि लास्ट म्हणजे पीपल, सायबर सिक्युरिटीतला सगळ्यात मोठा जोक असा आहे की सगळं तुम्ही केलात पण तुमचा टेक्नॉलॉजी वापरणारा माणूस जर फुलिश असेल किंवा नेग्लिजंट असेल तर तुम्ही किती मल्टी क्रोर इन्व्हेस्टमेंट जरी केली सिक्युरिटीमध्ये तरी ती काहीच उपयोगाची नाही. म्हणजे अजून असंही म्हणलं जातं की हॅकिंग करायला काय करायला पाहिजे, हॅकिंग करायला यू डोंट नीड टू हॅक इन टू द सिस्टीम, यू नीड टू हॅक इन टू द माइंड हू ऑपरेट्स द सिस्टीम. म्हणजे एक जाता जाता एक शेवटचं एक्झाम्पल देते. काही वर्षांपूर्वी, बरेच वर्षांपूर्वी एक ईमेल सर्क्युलेट झाला, त्याची सब्जेक्ट लाईन होती आय लव यू. आता तर मी सगळ्यांना सांगितलं आधी तुम्हाला माहिती की अननोन लोकांचे ईमेल्स उघडायचे नाही, कारण त्याच्यामध्ये मॅलवेअर असू शकतं, तुमच्या सिस्टीमवर काहीतरी मॅलवेअर डाउनलोड होईल. आपण काय म्हणतो हे एकदाच मला उघडून बघायचंय, कोण मला म्हणते आय लव्ह यू. मी म्हणेन आता ॲट वॉट एव्हर एज आय एम सी, तर मला बघू तरी दे कोण आहे माझ्यात इंटरेस्ट दाखवणारं. अजून असे तुमच्या माझ्यासारखे असंख्य लाखो लोक जगभरात होते ज्यांनी हा आय लव्ह यूचा ईमेल उघडला आणि इट इज स्टील डेट रेकॉर्डेड दॅट इट कॉज द हायएस्ट डॅमेज थ्रू कम्प्युटर्स वर्ल्ड वाईड. हे क्लासिक एक्झाम्पल आहे हॅकिंग ऑफ द माइंड. म्हणजे तुम्ही तुमचा अँटीव्हायरस असणार, फायरवॉल असणार, पासवर्ड प्रोटेक्टेड सिस्टीम असेल, आणखीन फॅन्सी 5 गोष्टी असतील, पण तुम्हीच अलाव केलं ना अटॅकरला आत येणं, कारण ही फूल्ड यू, ही हॅक्ड युअर माइंड, ही मेड यू बिलीव्ह दॅट हे इम्पॉर्टंट आहे ईमेल तुमच्यासाठी. असंही सिक्युरिटी रिपोर्ट जो लेटेस्ट बाहेर आला त्याच्यात डॉक्युमेंट झालंय की 95% ऑफ द सायबर क्राईम्स ओरिजिनेट विथ अ फिशिंग ईमेल. तुम्ही त्या फिशिंग ईमेलवर जर क्लिक नाही केलं तर 95% क्राईम्स होणारच नाहीत. त्यामुळे इतकी पॉवर आहे त्या फिशिंग ईमेलमध्ये आणि इक्वल पॉवर तुमच्या हातामध्ये आहे की अशा कुठल्याही फ्रॉड्सना किंवा टेक्निक्सना आपण बळी पडत नाही. मी आता इथे थांबते, मला आता 15 तास मी कंटिन्युअस बोलतेय, जर काही प्रश्न असतील आणि वेळ असेल तर जरूर घेऊयात. थँक्यू. थँक्यू मॅम. प्रश्न ॲक्च्युली खूप येत आहेत मॅम, त्यापैकी आपण आता चॅटबॉक्समध्ये आपल्याला दिसत पण आहेत आणि मला व्हॉट्सअपवर पण बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न मी घेतो आणि चॅटबॉक्समधले प्रश्न पण घेणार आहोत आणि आपण सॅम्पलडेसने एक दोन काही प्रश्न घेऊयात. पहिला प्रश्न असा होता मॅम, एकाने विचारला होता की बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपले पैसे, तुम्ही मगाशी म्हणला पेटीएम मधून किंवा कोणाला जीपे करताना पैसे अचानकपणे कोण चोरून घेऊन जातं, अशा वेळेला पोलीस कंप्लेंट रजिस्टर करत नाही, तर ह्याच्यामागचं कारण काय आणि ते का करत आहेत? म्हणजे पोलीस 10 शिकेच असेल, मग इथे अजून 2-3 जण आहेत त्यांनी मला पर्सनली पण सांगितलं होतं या गोष्टी
की कंप्लेंटच घेत नाहीत पोलीस, मग अशा वेळेला काय करायचं? आपलं पैसे वरचा हक्क सोडून द्यायचा का? नाही, जर कंप्लेंट पोलीस रजिस्टर करत नसतील तर एक खिडकी योजना आहे कमिशनरेटच्या इथे, तिकडे तुम्ही अर्ज फाईल करायचा, त्या अर्जाचा इनवर्ड नंबर तुम्हाला मिळतो आणि इव्हेंच्युअली तुम्हाला त्यांच्या प्रोसेसमध्ये पोलीस तुम्हाला बोलवून घेतात आणि ती एफ आय आर त्यांना रजिस्टरही करायलाच लागते. आणि नाही तर cybercrime.gov.in ह्या पोर्टलवर तुम्ही हा गुन्हा रजिस्टर करू शकता. आता मी परत तुम्हाला सांगते की हे पैसे परत मिळणं ऑलमोस्ट अशक्य. मी सगळं सुरुवातीला मी सांगितलं की कुठे जातात हे पैसे, कसे विड्रॉ होतात. आता 5,000-10,000 ऑफकोर्स आपल्याला ही रक्कम महत्वाची आहे, पण एका सिस्टीमच्या दृष्टीने किंवा पोलीस मशिनरीच्या दृष्टीने इट इज इम्पॉसिबल फॉर देम. कारण तुम्हाला सांगते सायबर क्राईम सेलमध्ये दिवसागणिक 50 ते 100 केसेस अशा रजिस्टर होतात. जर हे ह्याच केसेस बघायचं झालं तर बाकी पोलिसांना काहीच करायला वेळ मिळणार नाही, तेवढंच बघायला लागेल. मला कुठल्याही पद्धतीने ना त्यांची बाजू घ्यायची आहे किंवा त्यांची बाजू मांडायची आहे, पण मला तुम्हाला एवढं नक्की सांगायचंय की जरी पोलिसांनी हा गुन्हा रजिस्टर करून घेतला असं आपण अज्युम करू फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, तुमची पॉसिबिलिटी ऑफ रिकव्हरी इज व्हेरी व्हेरी लो. कारण तो कुठल्या तरी दुसऱ्या स्टेटमध्ये तो बँक अकाउंट असतो, तो बँक अकाउंटही त्याला आगापीच्या काही नसतो, खोट्या डॉक्युमेंट्सवर क्रिएट झालेला असतो, तिथून पैसे विड्रॉ झालेले असतात, तो माणूस ट्रेसेबल नसतो. आणि तो जरी अगदी माणूस ट्रेसेबल झाला आणि तो जो म्हणला ठीक आहे मला अटक करा, कारण माझ्याकडे एक रुपया पण नाही आहे, कारण मला कोणीतरी सांगितलं होतं अकाउंट सुरू करायला आणि अकाउंट सुरू करण्यासाठी त्यांनी मला 500 रुपये दिले होते त्या दिवशी, आणि त्यामुळे त्या बाकीचं अकाउंटमध्ये काय चालतं मला माहितीच नाही. पोलीस काय म्हणतात ठीक आहे मग तुला अटक करतो, तो त्याला अटक होते तो प्रिझनमध्ये जातो, तुमचे पैसे नाहीच मिळाले ना. पोलीस गेले, त्याला अटक झाली, त्याच्याकडे पैसे नाही, त्यामुळे तो तुरुंगात गेला, तो इव्हेंच्युअली बेलवर सुटेल, तुमचे पैसे कुठे मिळाले? त्यामुळे एफ आय आर झाल्यावर पैसे मिळतीलच हा जर माइंडसेट असेल तर त्याचंही मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. मॅम अजून एक प्रश्न होता, पंकज जोशी यांनी व्हॉट्सअपवर विचारला होता, त्यांचा प्रश्न असा होता की सध्याच्या काळामध्ये आपण आता वेबिनार्स म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेतोय ते किती सेफ आहे, कारण की सध्याच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणत गेल्या महिन्यात सांगितलं झूम पण सेफ नाहीये. आणि त्यांचा हाही प्रश्न त्याला लागूनच होता की आपण फ्रंट कॅमेरा जो यूज करतो म्हणजे आता टीव्हीला पण स्मार्ट टीव्हीला पण येतो आणि मोबाईलला तर आहे सगळ्यांचं, तर तो कितपत सेफ आहे? सेफ म्हणजे काय ह्याचं डेफिनेशन बघूया. तो सेफ म्हणजे काय, आता असं धरूयात की गुगल मीट सेफ नाही असं एक फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट धरूयात. मग आज सगळे आपण आज ह्या प्लॅटफॉर्मवर आहे, माझा तर चेहरा गेले एक तासभर ह्या कॅमेरासमोर आहे आणि तुम्ही सगळे बघताय, काही विशिष्ट कंटेंट आपण शेअर केलाय. सेफ नाहीये म्हणजे जर हा प्लॅटफॉर्म सेफ नसेल तर काय होईल, तर हे माझे फोटो कोणाच्या तरी हातात जातील किंवा हे आज डिस्कस केलेली इन्फॉर्मेशन कोणाच्या तरी हातात जाईल किंवा ज्या ईमेल आय डी वरून तुम्ही लॉग इन केलं ते ईमेल आय डी कोणाच्या तरी हातात जाईल. बरोबर ना, म्हणजे ही इन्फॉर्मेशन ह्या प्लॅटफॉर्मवर आज सगळी आहे ती कुठल्या तरी अशा थर्ड पार्टीच्या हातात जाईल जी अनऑथराइज्ड आहे. मग त्याची रिस्क काय आपल्याला बघायला पाहिजे. आज हा माझा फोटो जर बाहेर गेला तर रिस्क काय, पण हाच फोटो मी माझ्याच फेसबुकला टाकणार आहे, मी माझ्याच इंस्टाग्रामवर टाकणार आहे, हा माझा व्हॉट्सअपचा प्रोफाईल फोटो असू शकतो, म्हणजे तो एनिवे पब्लिक डोमेन मध्ये, त्यामुळे मला जी आधी खूप रिस्क वाटत होती ती आता कमी झाली. मग कंटेंट विषयी बोलूयात, असं आपण काही बोललोय का की आज मी माझा अकाउंट आय डी आणि पासवर्ड दिलाय का इथे, अशी काही किंवा माझी हेल्थ इन्फॉर्मेशन दिली का किंवा माझी फायनान्शियल इन्फॉर्मेशन दिली का, तर अशी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन हे आज ह्या फोरमवर आपण कुठली डिस्कस केली नाही. त्यामुळे जरी असं अज्युम केलं की हे प्लॅटफॉर्म सेफ नाहीयेत म्हणजे काय, तर अनऑथराइज्ड पद्धतीने आयदर प्लॅटफॉर्म ओनर्सच म्हणजे गुगल किंवा टिकटॉक होतं किंवा झूम त्यांच्याच कडे ही इन्फॉर्मेशन जाते, बिकॉज प्रायव्हेटली दे नीड द इन्फॉर्मेशन, और
स्पायवेअर आहे त्याच्यावर, म्हणजे कुठल्या तरी स्टेट ऍक्टरनी कुठल्या तरी कंट्रीनी त्याच्यावर स्पायवेअर घातलंय, म्हणजे मग हा सगळा डेटा त्या देशाकडे जाऊ शकतो. त्यामुळे ही हे प्लॅटफॉर्म्स वापरताना जरूर विचार करा की ह्याच्यावर तुम्हाला बोर्ड मीटिंग घ्यायची का, एखाद्या कंपनीची बोर्ड मीटिंग ज्याच्यामध्ये फायनान्सिस डिस्कस होणार आहे, ज्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस डिस्कस होणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या पुढच्या 3 वर्षाची स्ट्रॅटेजी डिस्कस होणार आहे, ती जर तुम्ही झूमवर केली तर रिस्क आहे, कारण झूम किंवा गुगल मीट इज नॉट अ सिक्युअर प्लॅटफॉर्म, दीज आर फ्री प्लॅटफॉर्म्स. आता आपण परत त्या लॉजिककडे येऊया, देर आर नो फ्री मीट्स. Then how do you pay for a Google Meet like this or for a Zoom 3 Meet? You are paying by your data. किती लोक आले, किती लोकांचे ईमेल आय डीज आले, किती वेळ वापरलं, कुठल्या विषयासाठी आपला, ही सगळी इन्फॉर्मेशन महत्वाची आहे फॉर अनालिटिक्स. आणि हे जे आपण म्हणतो ना डेटा मायनिंग, डेटा अनालिटिक्स, ह्याच्यासाठी सगळा डेटा किंवा इवन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तो इंटेलिजन्स इंटेलिजंट कसा होतोय, तर आपला सगळा डेटा वापरून, हा सगळा जो असंख्य डेटा आपण जनरेट करतो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी वापरला जातो, म्हणजे ते मशीन्स त्याच्यावर शिकत राहतात. त्यामुळे तो अनॉनमाइज असू शकतो, म्हणजे तो काही माझ्या नावानिशी जाणार नाही आहे, तुमच्या नावानिशी जाणार नाही, पण हा तो एक डेटा पॉइंट आहे तो नक्की. आणि त्याला आपण हो म्हणलंय, जेव्हा आपण हे गुगल मीट वापरायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये असं म्हणलं, आपण त्याला होकार दिला की माझे काही विशिष्ट डेटा पॉइंट जे आहेत ते तुम्ही बाहेर वापरायला हरकत नाही. त्यामुळे जेव्हा हा असा इतका ब्रॉड जेव्हा प्रश्न असतो ना, सेफ आहे का, सेफ आहे का, याचा हो किंवा नाही मध्ये नाही उत्तर देत आहे. कारण म्हणजे सेफ अशा म्हणजे आहे की मी बोलताना तुम्हाला कुठला तरी प्रॉपगँडा दिसणार नाहीये, त्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. पण ही सिस्टीम फ्री असल्यामुळे हॅकर्स या सिस्टीमवर येणं पण खूप सोपं आहे. म्हणजे एका शाळेमध्येच घडलेली खूप रिसेंटली गोष्ट आहे की ते कुठला तरी प्लॅटफॉर्म वापरत होते जो फ्री प्लॅटफॉर्म होता, आणि त्या हॅकरने ते प्लॅटफॉर्म हॅक करून मुलं सगळी ऑनलाईन असताना त्या डॉक्सिंग कॉन्टेंट डिस्प्ले केलं. त्यामुळे फ्री जेव्हा आपण म्हणतो ना, त्याचे काही यू नीड टू पे सम प्राइस समवेअर, अँड दिस इज द प्राइस यू पे, दॅट इट मे नॉट बी ॲज सिक्युअर ॲज अ पेड प्लॅटफॉर्म, कारण तुम्हाला बेटर सिक्युरिटीज पेड प्लॅटफॉर्ममध्ये येतात. म्हणजे जसं मी आधी उदाहरण दिलं की अँटीव्हायरस, फ्री अँटीव्हायरस आणि पेड अँटीव्हायरसमध्ये फरक असणारच आहे, कारण फ्री अँटीव्हायरसमध्ये जर 50 सिग्नेचर्स बघत असतील तर पेड अँटीव्हायरसमध्ये सगळ्या सिग्नेचर्स बघितल्या जातील. तर सेफ्टी ही रेलेवंट आहे, तुम्हाला काय तुम्ही ट्रान्झॅक्शन करताय त्याच्यावर तुम्हाला कितपत रोबस्ट किंवा सेफ प्लॅटफॉर्म वापरायचे हे आपण ठरवायचे. तुम्ही मित्रमैत्रिणींची गप्पा मारताना फ्री झूम अकाउंट वापरलं तर ठीक आहे ना, सेफच आहे, कारण तुम्ही काही नॅशनल सिक्रेट्स त्याच्यावर डिस्कस नाही करणार आहात, आणि करणार असाल तर मग ते वापरू नका. मॅम, जितेंद्र देवरे आहेत, त्यांचा एक प्रश्न असा होता की वयोवृद्ध माणसांना, ग्रामीण भागातील लोकांना मोबाईल म्हणजे जबरदस्त, आता सध्याच्या काळामध्ये डिजिटलायझेशन झाल्यामुळे जबरदस्ती OTP वापरा किंवा ATM कार्ड वापरा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरा सांगितलं जातं, तर अशा लोकांविरुद्ध काही म्हणजे बँकेने अशी काही सक्ती केली तर काही कंप्लेंट करू शकतो का, आणि त्याला वृद्ध त्यांना कळत नाही या गोष्टी, तर त्यांच्याबद्दल काय सांगतो शकतो, वयस्क जे असतात त्यांच्याबद्दल? हा अगदी मुद्दा बरोबर आहे, आणि मला आवडेल त्याच्याविषयी खूप सेन्सिटिव्हली जर मी उत्तर देऊ शकले तर. पण आज प्रॅक्टिकल परिस्थिती अशी आहे की नुसतं बँकांची सोय नसून आता आपल्याला हेल्थ इश्यूज आहेत. आपण जर बाहेर पडून फिजिकली पैसे ट्रान्झॅक्ट करणार असू किंवा बँकेत चक्र मारणार असू, त्या लाईनीत उभं राहणार असू, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ताचा जो COVID-19 जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला अननेसेसरी एक्सपोजर आहे. त्यामुळे तसा न विचार करता जर असा विचार केला की काय करता येईल की ती डिजिटल टेक्नॉलॉजी अडॅप्ट करता येईल,
मग तेव्हा नक्कीच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या विश्वासू माणसाची मदत घ्यायला लागणार आहे. मग तो नातवंड असेल किंवा काय यंग काही लोक असतील घरामध्ये, जे ती सुविधा जास्त सहजपणे वापरू शकतात. कारण मी असंही बघितलंय की टेक्नॉलॉजी वापरत आहे ते, पण ते नीट दिसत पण नाही, ते नंबर्स खूप छोटे असतात, पासवर्ड लक्षात राहत नाही. हे अडचणी नक्कीच आहेत, पण त्याच्यामध्ये एखाद्या विश्वासू व्यक्ती बरोबर ते ट्रान्झॅक्शन्स करणं. आणि एक चांगली गोष्ट आहे म्हणजे OTP हा तो 10 मिनिटासाठीच व्हॅलिड असतो, त्यामुळे आपल्या समोर आपल्या देखत ते ट्रान्झॅक्शन करून घेणं हा एक त्याच्या मागचा मार्ग असू शकतो. बँकेविरुद्ध कंप्लेंट करून काहीच उपयोग नाही. बँका बँकिंग सिस्टीम्स विरुद्ध भांडणं हे काही ना सोपं आहे ना ना चीप आहे. तुम्हाला त्याच्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करायला लागेल. त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल सोल्युशन आहे की हे वापरता कसं येईल ह्याच्यासाठी काहीतरी आपल्याला तुम्हाला लोकल सोल्युशन काहीतरी काढायला लागेल. मला वाटतं आपण वेळेकडे बघता एक दोन प्रश्न मॅम फक्त घेऊयात. एक प्रश्न असता मला वाटतं हा यंगस्टर्स कडनं थोडा प्रश्न आला होता, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की आपला ईमेल हॅक झाला की नाही ते कसं कळू शकतो. कारण की मध्यंतरी एक मेसेज फिरत होता की तुम्ही अमुक अमुक वेबसाईटवर गेला आणि तिथे जर का तुम्ही ईमेल टाकला तर तुम्हाला कळतं की तुमचा पासवर्ड लीक झाला आहे की नाही वगैरे. वाटतं त्या संदर्भात हा प्रश्न असावा. बरेच वेळेला आपल्या सिस्टीमच्या इन्फेक्टेड जेव्हा असतात, तुम्ही बऱ्याच वेळेला सिस्टीम वापरताना तुम्ही म्हणता ना की सेफ पासवर्ड ऑन द सिस्टीम असे एक ऑप्शन येतो बघा. म्हणजे तुम्ही काय करता की परत परत लॉग इन करायला नको म्हणून तुम्ही तुमच्या सिस्टीमवरच पासवर्ड हा सेव्ड असतो. तो ऑफकोर्स एन्क्रिप्टेड सेव्ड असतो, पण काही जर आपण सोफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजीज बघितल्या तर आपल्या कम्प्युटरवर जेव्हा मॅलवेअर येतो, आता मॅलवेअर कसा येतो हे मी आधी सांगितलं, फिशिंग येतो, अटॅचमेंटला क्लिक करून येतो, अनलायसन्स सॉफ्टवेअर वापरून येतो, याचा अर्थ तुमची सिस्टीम ऑलरेडी इन्फेक्टेड आहे. त्या इन्फेक्टेड आहे म्हणजे काय, तर त्याच्यावर वेगवेगळे असे बॅकग्राऊंडला प्रोग्राम्स आहे ज्याला आम्ही क्रॉलर्स असं म्हणतो, म्हणजे ते असे क्रॉल करतात सिस्टीमवर ही इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी. ते त्या क्रॉलर्सचं काम काय आहे की पासवर्ड किंवा इतर अशी काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल तर ती गोळा करायची आणि ती ब्लॅक मार्केटमध्ये बाहेर विकायची. म्हणजे आपण जो इंटरनेट बघतो तो 2 ते 3% आहे, त्याच्या खाली डार्क नेट म्हणून एक डार्क नेट चा मोठा वेब आहे ज्याच्यामध्ये बिटकॉइन मध्ये ट्रान्झॅक्शन होतात, सेल ऑफ वेपन्स होतात किंवा अशा काही सगळ्या बँड गोष्टी तिथे होतात. त्याला ऍक्सेस मिळणं ही ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे अनलेस यू रिअली नो हाऊ टू डू इट, आणि ऍक्सेस घेतला तर तो गुन्हा आहे हे पण लक्षात ठेव. फक्त लॉ एन्फोर्समेंट आणि हार्डन क्रिमिनल्सच तिथे ऑपरेट करतात किंवा सायबर सिक्युरिटी रिसर्चर्स तिथे ऍक्सेस मिळून त्यांच्या रिसर्चसाठी अभ्यास करतात. तर हे जे ईमेल्स तुम्हाला ईमेल आलं, हे जे पासवर्ड, ते तुम्हाला पूर्ण पासवर्ड नव्हता आला, तुमच्या पासवर्डचा एक भाग आला होता तुम्हाला भीती दाखवण्यासाठी की तुम्ही जर पोर्नोग्राफिक साइट्स कधी ऍक्सेस केलेल्या असतील तर आता तुमचा पासवर्ड माझ्याकडे आहे आणि तुम्ही जर तो पैसे भरले नाही तर ती जी पोर्नोग्राफिक साईट तुम्ही ऍक्सेस करत होता तेव्हा ती साईट आणि तुम्ही असा मी व्हिडिओ काढलाय तो मी सर्क्युलेट करीन अशा पद्धतीचा तो काहीतरी ईमेल होता. तर ते जर तुम्ही बघितलं तर तुमचे जुने पासवर्ड जे कधीतरी माइन झाले होते तुमच्या कम्प्युटरवरनं ते डार्क वेबवर अवेलेबल असतात फॉर सेल अँड दे वर यूज टू सॉर्ट ऑफ ब्लॅकमेलिंग. त्यातलं एक गोष्ट मी इथे सांगते की वॉचिंग ऑफ फोन पर्से इज नॉट अन ऑफेन्स, त्यामुळे तिथे गडबडून जायचं काही कारण नाही, भीती वाटण्याचं कारण नाही अनलेस यू आर सर्क्युलेटिंग पोर्नोग्राफिक मटेरियल. आणि तरी एकच गुन्हा झाला असेल असं ठरूया तरी सुद्धा त्याच्यासाठी दुसरा गुन्हा किंवा विक्टिम होण्याचं काहीच कारण नाही आहे.
त्यामुळे आम्ही एक अशी कन्सेप्ट, आमचा एक पेज आहे सायबर मैत्र फेसबुकवर, प्लीज तिथे जॉईन करा. तिथे आम्ही ह्या वेगवेगळ्या टिप्स देत राहतो आणि आम्ही तिथे एक सेफ सर्कल करायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्ही हा असा सल्ला तिथे घेऊ शकता की अशा वेळेला काय केलं, काय काय करता येईल. आणि म्हणजे तुम्ही ह्या नक्की एक फिशिंग अटॅक होता, त्याला बरेच लोक बळी सुद्धा पडले, पण पासवर्ड कुठे मिळाले तर ते डार्क वेबवर मिळाले. वेगळे बघता आपण एक शेवटचा प्रश्न बघू शकतो का. एक कर्नाटक कॉलेज विद्यार्थिनी होती अंजली पगारे, यांचा प्रश्न असा होता की मगाशी आपण आत्ताच म्हटलं त्याच्याविषयीच होता, पोर्नोग्राफी विषयी. पोर्नोग्राफी सर्क्युलेट करणं हा गुन्हा आहे, पण ते बघणं गुन्हा नाही, हा विरोधाभास का? आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असा होता की भारतातले सायबर कायदे तेवढे प्रभावी आहेत का सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने? शेवटचा प्रश्न पहिला घेते, प्रभावी आहेत गुन्ह्यांचे, ते जे गुन्हे त्यांना शिक्षा 3, 5, 10 आणि जन्मठेप एवढे अशी शिक्षा त्याच्यामध्ये तरतुदी आहेत. माझ्या करिअरमध्ये मी गेले 22 वर्ष ह्या फील्डमध्ये काम करते, मी असंख्य पद्धतीचे सायबर क्राईम्स बघितले. माझे क्लायंट जे विक्टिम्स आहेत त्यांच्या बाजूनी जेव्हा लढले तेव्हा आम्ही बघितलं की अटक होऊ शकते, ॲक्युजना कोर्टासमोर आणलं जातं, बेल रिजेक्ट केला जातो, अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत भांडता येतं आणि तो बेल रिजेक्ट होऊ शकतो. एनी ऑफेन्स रिलेटिंग टू विमेन अँड चिल्ड्रन असं असेल तर अत्यंत स्ट्रिंजंटली त्याच्याकडे बघितलं जातं. पॉक्सो कोर्ट्स खूप इफेक्टिव्ह आहेत, पोलीस यंत्रणा आपली खूप इफेक्टिव्ह आहे. आपल्याला एक काहीतरी वेगळी कल्पना असते आपल्या लॉ एन्फोर्समेंट विषयी आणि त्याच्यासाठी हिंदी मूवीज खूप मोठ्या प्रमाणात त्याला कारणीभूत आहेत असं मला वाटतं. पण त्यांच्याकडे ती एक्सपर्टीज सुद्धा आहे, ते बाहेरच्या एक्सपर्ट्सचा ची खूप जास्त प्रमाणात मदतही घेतात फॉर सायबर फोरेन्सिक्स अँड सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. आणि इनफॅक्ट पुण्याचं सायबर क्राईम सेल इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द बेस्ट इन द कंट्री अलॉंग विथ बँगलोर अँड कर्नाटका ऑफकोर्स. पण सायबर क्राईम्सचं प्रमाणे पुण्यामध्ये रिपोर्ट होणारं खूप जास्त आहे, इवन मुंबईपेक्षा जास्त इथे आहे. त्यामुळे इनफॅक्ट असं म्हणतात की लॉ एन्फोर्समेंट जे पुण्याच्या सायबर क्राईम सेलला काम करून बाहेर जातात तिथे मग ते नंतर मग ती सायबर क्राईम सेल सुद्धा जास्त रोबस्ट होतात, कारण ते इतका अनुभव इथूनच घेऊन जातात. त्यामुळे प्रभावी आहे का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. कोर्ट्स, पोलीस ऑफिसर्स ह्या सगळ्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय स्पीडने ते व्हायला पाहिजे. दुसरा जो तुमचा मुद्दा होता की सायबर पोर्नोग्राफी विषयी की सर्क्युलेशन का गुन्हा आहे, सर्क्युलेशन ह्याच्यासाठी गुन्हा आहे कारण त्याच्यामध्ये तिसरा पार्टी इन्वॉल्ड आहे आणि त्याची कन्सेंट आहे का नाही ह्या मुद्दा तिथे निर्माण होतो. की तुम्हाला सायबर काही पोर्नोग्राफिक मटेरियल बघायचं हा तुमचा पर्सनल चॉईस आहे इफ यू आर अन अडल्ट. त्यामुळे तुमच्या पर्सनल चॉईस विषयी गव्हर्नमेंट तुम्हाला काही सांगत नाही, तो दॅट इज युअर प्रायव्हेट राईट किंवा युअर राईट टू प्रायव्हसी ऑफ लिव्हिंग युअर ओन लाईफ बाय युअर ओन चॉईस. तुम्हाला पोर्नोग्राफिक बघायचे, व्हायलंट व्हिडिओज बघायचे, फेक न्यूज वाचायचे आहेत, ते सगळं तुम्ही तुमच्या रिस्कवर करा, पण तुम्ही ते सर्क्युलेट करून इतरांना इजा पोचवू नका, इतरांना कंपेल करू नका फेक न्यूज बघायला, पोर्नोग्राफी बघायला, ऑब्सीन मटेरियल बघायला किंवा व्हायलंट व्हिडिओज बघायला किंवा असे लँग्वेज वाचायला जी ॲक्सेप्टेबल नाही. त्यामुळे इफ यू आर गोइंग टू इन्वॉल्व समबडी एल्स दॅट इज अ क्राईम, इफ यू डू इट ऑन युअर ओन इट्स युअर लाईफ. हो नमस्कार, मला एक छोटासा प्रश्न या अनुषंगाने विचारायचा होता. जे बरे म्हणजे यंगस्टर्स आणि जे जॉब करणारे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे होतं, जे माझ्याही बाबतीत घडलेलं आहे, म्हणून तुम्हाला मला विचारायचं आहे की आपला सगळ्यांचा ते जीमेलवरती ईमेल आय डी असतो पर्सनल, आणि आपण जेव्हा कुठल्या कंपनीमध्ये जॉईन करतो तेव्हा ती कंपनी आपल्याला एक गुगलशीच कनेक्ट असताना त्यांचा ईमेल आय डी देते जो ऑफिशियल पर्पजसाठी असतो. तर मला भीती अशी वाटत होती की माझा पर्सनल ईमेल तर